आता लगे तू बोला नाही तेच सांगायचं काही प्रोफेशनल नाही. डबिंग व्हिडिओ असा मी पोस्ट करून टाकला घरी, सोडून सुट्टी होती दिल्ला टाकून तसाला तो व्हायरल होऊन गेला व्हिडिओ. एका हप्त्यामध्ये 3-4 लाख व्ह्यूज होऊन गेले त्याच्यावर. असा काही नाही सांग. हा प्रश्न विचारला का कोणी दुसऱ्यानं? हो विचार. मग नको नको सांगू राहते. मग एक काहीतरी असं सांग जे कुठं कुठेच बोलला नाही तू आतापर्यंत. असा का सर साहेब, 100 कमेंट जर आहे पॉझिटिव्ह तर इथल्या 5 कमेंट निगेटिव्ह आपल्याला तुम्हाला ऍक्सेप्ट करायला लागेल. तुम्ही म्हणाल की नाही आम्हाला कोणीच काय नाही म्हटलं पाहिजे असं म्हटलंच का नाही आणि तर मग झालं मग ते मग तुम्ही बेकारच आले इंटरनेटवर. असं मला खर्च येत आहे की हे द्यावं लागत तेवढा खर्च होत आहे याले पैसे द्यावं लागत असं काहीच नाही आहे. तर त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, जे येईल ते येईल, नाही आले तर नाही आले. पण पेशन्स आहे. हो ठेवायचं पेशन्स. आता आपण म्हटलं एक जसा एवढा भयंकर रिस्पॉन्स आहे एक दिवस व्हिडिओ टाकून ना होता तर इतके जर फोन येते आपल्याला त्याच्यावर लक्षात येते की याच्यापैकी 2% तर लोक करल. पण एक गोष्ट असते ना, एक गोष्ट असते जसं तू नवीन काय सुरुवात केलेली तर सुरुवातीला खूप खूप जास्त रिस्पॉन्स भेटतो आणि नंतर मग कमी कमी होत राहतो. ते आता हो ते राहते ते आता नाही ते मूवीवाले फक्त आपल्याला प्रमोशन करायच्या बहाण्यानेच फक्त ते आपल्याकडे येते आणि आपण जर गेलो तर आपल्या नाहीच लागत त्याच्यामध्ये काही असं काही असं का होतच ते. कारण की आपण ऍक्टर म्हणून नाही आहे, आपण रील स्टार म्हणजे काय त्यांना फोटो हलवून याच्यामध्ये जर बनत असत ते जे रील स्टार जे गेले आहे त्यांना म्युझिक व्हिडिओमध्ये जे घेतलं आहे ते त्यांच्यामुळे नाही घेतलं की हे आहे म्हणून त्यांना याच्यात घेते की जे सॉन्ग आहे. हॅलो आशिष, आशिष किती वेळ आशिष तुला यायला. आशिष आम्ही तुझी वाट पाहतो आशिष दादा. आशिष दादा लवकर या, तुमची वाट आम्ही बघत आहो. मागच्या 1 घंट्यापासून इथे 4:28 झालेले, तुम्ही आम्हाला 3 वाजताचा वेळ दिला होता दादा. थोडस लवकर या प्लीज, अशी आमच्यावर थोडीशी तरी दयामया दाखवा. कारण ही जी जागा आहे आम्ही रेंटनी घेतलेली आहे आणि याचा रेंट आम्हाला भरावा लागतो 7,000 रुपये 1 घंट्याचे आणि ते आम्हाला 8,000 रुपये 1 घंट्याचे. कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा रे भाऊ या म्हटलं. राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे ए क्या हुआ. अभी मीम्स गायब झाले बी, कुठे गेले तर सर्वे सर्वे. एल्विश बाय तुम्ही नाही दिसत. काला किसको बोला रे. चार्जिंग संपली तर काय करशील मजात बरोबर आहे त्याच्या वाला. ह्याची काय चार्जिंग संपत नाही. जानी तुमने एक सेल को फोन किया है तो सबर रख. हॅलो हॅलो. हा दादा कुठे आहेस. अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक. अरे तू पुढे गेलास, तू पुढे गेलास म्हटलं. नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे तू तिकड. हा 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 बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर. हा ये त्याचा कॉल त्याच्यात सांगितलं की तो छत्रपतीमध्ये. मला वाटलं तू पुढे गेला पण तो तिकडं नाही वाडीकडनं येतोय तो. बरोबर आहे सॉरी. तुला काय केलं आर्ट डायरेक्शन. Howdy, y'all. Well, did you miss me?
I just dug out my boots and threw out the fanny pack, sold the plan and got my old Harley back. Cranked up the bike and flew out the cul-de-sac, straight to the nearest bar. AC/DC on the jukebox, back and back. Got so drunk, I was singing like a maniac. Smoked so much, I about had a heart attack. So it's a fact. The rascal is back. नाही नाही नॉर्मलच घे ना. मी प्रोफेशनमुळे बोर होऊन गेलो होतो. एकच एक सांगतो, मी एवढ्या वर्षापासून बँक मध्ये होतो, नोकरी सोडली, हे करत होतो, ते करत होतो, तसा झाला तसा झाला. कोणत्या बँकेत होता? मी होतो पतसंस्थेमध्ये. लिहित होता ना तू आधी? लिहित होता ना आधी? रायटिंग वगैरे करायचं ना? नाही नाही रायटिंग वगैरे काय नाही. सुरू केलंय का? सुरू आहे. केला का? कारकिर्दी आशिष टॅटू 3 रुपये होते माझ्याकडे तेव्हा. 4 लोक माझं ओरिजिनल लावून ज्ञानदीप आहे. तर 4 ज्ञानदीप यासाठी 4 रुपये लागत होते चौथ्या वर्गात असताना. 3 रुपये होते. मग हे नाव आवडलं आशिष, म्हणून मी हे आशिष लिहिलं होतं. आशिष नाव नाहीये. नाहीये नावच नाही आशिष माझं. आवडलं असं लिहून टाकलं. आता मग 12वी पर्यंत पण आशिष नव्हता. ते ग्रॅज्युएशनला जेव्हा गेलो मी फर्स्ट इयर मध्ये, त्या टाइमला मग मी आशिष सांगायला लागलो. तेव्हा ज्ञानदीप नाव नव्हतो सांगत. मग ते आशिष तर आता आशिष, पण घरचे वगैरे रिलेटिव्ह सगळे ज्ञानदीपच म्हणते असं. आपल्या मरावना ते नाव येऊन नाव टाकून दिलो मी. असं अचानक कसं काय? पण चौथ्या वर्गात होतो, काय माहित झालं तेव्हा काय झालं होतं. तेव्हा मला नाव नव्हतं आवडत माझं. ज्ञानदीप ज्ञानदीप असं कठीण वाटत होतं. ज्ञानदीप म्हणाले मला नाव आवडतं. राहुल, रुपेश असे जे नावं होते ते आवडत होते. आशिष नाव कोणी चिडत नव्हतं का? ज्ञानदीप चिडवत नव्हतं, पण ते सांगताना असं मजा नव्हती येत त्या टाइम. ज्ञानदीप म्हणजे कारण की ज्ञानदीप नाव राहतच नाही कोणाचं. असं मोस्टली रेअर पाहायला भेटते आपल्याला. म्हटलं चांगलं आहे ना, युनिक नाव होतं ज्ञानदीप. चौथ्या वर्गात तो दिमाग नव्हता ना आपल्याला एक असं. आशिष मग ते झालं. आता कधी बदलाचा विचार नाही केला की आशिष हे आले कापा लागेल ना. अच्छा असं. आणि मग चिमूरचा छोकरा? चिमूरचा छोकरा असाच झाला. पहिले चॅनलचं नाव बाबा संडे होत. काय 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 बाबा संडे? त्याच्यामध्ये मी रविवारी व्हिडिओ अपलोड करायचो. अच्छा, एव्हरी संडे असंच मी नाव ठेवून दिलं. जसं ते फॉर एक्झाम्पल मला ते आयडिया आलं, हे जसं राहते बघा ऍडव्हर्टिजमेंट मध्ये बाबा इलायची वगैरे नाही म्हणत का ते, त्याच्यावरून मी ते मग संडे ऍड करून टाकला. संडेला व्हिडिओ टाकायचा म्हणून असं बोलता बोलता नाव लिहून ठेवून दिलं. केव्हा सुरू केलेलं असतो? मी झालो ना 17 सुरू केलं, 2017 मध्ये. आणि व्हायरल काय झाला पहिला व्हिडिओ? व्हायरल झाला 7-8 महिन्यानंतर. लगेच 7-8 महिन्यानंतर? लगेच 7-8 महिने. पण सुरुवातीला हे व्हिडिओ नव्हते. सुरुवातीला होते नॉलेजचे, गुगल कोणी बनवला, कम्प्युटर कोणी बनवला यासारखे. तर डबिंग व्हिडिओ असा मी पोस्ट करून टाकला. घरी सुद्धा सुट्टी होती, दिल्ला टाकून तसा तो व्हायरल होऊन गेला व्हिडिओ. एका हप्त्यामध्ये 3-4 लाख व्ह्यूज होऊन गेले त्याच्यावर. म्हणलं चाल बढिया आहे. मग ते सुरू झाले. मग अशीच आणि मग त्यांचे पहिले जे व्हिडिओ बनवायचा ते बंद केले. हो ते सगळे बंद केले. चालतच नव्हतं ते. अॅनिमेटेड मध्येच मी पोस्ट करायचो. असं अॅनिमेशन घेऊन घेतला कुणाचा पण, तिथं आपला आवाज टाकून दिला. ते व्हिडिओ बनवायचो स्लाइड शो वगैरे लावून फोटोचा. मी बंद केलं ते. आला ते कधी आवडला का ते फक्त? नाही ते जबरदस्ती होती. ते म्हणजे कसं होतं, मला थोडी माहिती आहे कम्प्युटरचा कोणी लावला. तर मी काय करतो, गुगलवर गेला, गुगलवर माहिती घेतली, तेच मग याच्यामध्ये मी डबिंग करत असतो लिहून एका पानावर लिहून. मला काहीच नाही माहित की माऊस कोणी बनवला, कम्प्युटर कोणी बनवला. आता माहिती आहे का? आता नाही माहित. गुगलवर गेलं नसतेच राजा. आपल्याला काय माहिती राहते तेवढं. कॉपी पेस्टचा होता तो पूर्ण, म्हणून त्याच्यामुळे तो होत नव्हता. आता हे जे आहे कॉमेडीचं, हे कॉलेजमध्येच करतो तो, त्याच्यामुळे आहे, याच्यामध्ये चालते. आपण तो सांगत होता का लोकांना की माझ्या युट्यूब चॅनल आहे, मला सबस्क्राइब. हो काही लोकांनी चिमूरच्या 100-150 गावातलेच लोक झाले त्या टाइमला फॉलोअर सबस्क्रायबर. जिम मधले काही जबरदस्ती सबस्क्राईब करत नाही का? आपण मोबाईल देऊन देतो, करवा सबस्क्राईब कर माझा चॅनल आहे म्हणून. अशासारखा सीन होता तो. व्ह्यूज किती जात होते? व्ह्यूज काही नाही, ते 70-80-100 नाही नाही नक्की. नाही नाही करू शकतो. नाही नाही थंडी वगैरे नाही लागत तसं काही नाही. 70-80-100 पर्यंत व्ह्यूज जायचे, त्याच्यावर समाधान होतं. एक व्हिडिओ गेला होता मी याचा, म्हटलं होता जीन्स, आपला जीन्स की खोज किसने की, लिवाईज पहिली कंपनी लिवाईज, तर तो बनवला होता व्हिडिओ. तो गेला होता 1000 वर. तो 1000 वर गेल्यानंतर वेगळीच फिलिंग आली. जमला म्हटलं आपलं डाव.
चला त्याचा मजा आली होती लिवाईजच्या जीन्सची तो मस्त होता. 1000 च्या वर गेला अरे सगळे 100-150 वर जातच नव्हते. तो एक पहिल्यांदा 1000 जे नॉर्मलच्या वरती जर एखादी व्हिडिओ केला तर आता आपण व्हायरल झालो. जेव्हा 1000 सबस्क्रायबर झाले पहिल्यांदा तेव्हा किती महिने चालते त्याला. तेव्हाच जो मी व्हिडिओ टाकला म्हटलं त्याच्या अगोदर जो व्हायरल व्हायच्या पहिले जास्तीत जास्त 200-250 सबस्क्रायबर होते त्याच्यावर नव्हते. जेव्हा मग ते व्हिडिओ मी पोस्ट केला डबिंगचा तो व्हायरल झाला त्याच्यानंतर मग ते सबस्क्रायबर वाढणं सुरू झाले. जेव्हा 1000 झाले मग 5000 झाले 10000 जेव्हा झाले मग तेव्हा व्ह्यूज काउंट करायचा मस्त. अरे बाबा इतके एका तासामध्ये इतके लोक पाहत आहे मजा होती त्या टाईमला वेगळी. बहुत खुश वाटत होता 10000 सबस्क्रायबर म्हटलं तर बहुत वाटायचं त्या टाईम. आता मग जेव्हा असा हळूहळू जेव्हा टप्पा वाढतो ते आपली माणूस कसा लालची आहे चला त्याला कसे जेवढे आणले तर तेवढ्या होत नाही. तसं पुन्हा 10000 जेव्हा झाले तेव्हा वाटायचे 20000 केव्हा होते, 20000 झाले वाटायचे 50000 केव्हा होते, 1,00,000 केव्हा होते, 102 केव्हा होते, 204 केव्हा होते वाटत असला ते न संपणारी गोष्ट आहे. आताही वाटते तसं काही नाही. आता युट्यूब साठी नाही वाटत इंस्टाग्राम साठी वाटते. काय युट्यूब कसं काय इंस्टाग्राम सर्व बदललं अचानक हे सर्व काय नाही. युट्यूब तर आहेच आपला आताही सुरूच आहे. 2 मिनिट येऊ शकतो येऊ बिनपे कर तू चाय वगैरे घेशील ना चाय येते पाणी वगैरे आणू नको पाणी नको. बोल आपण होतो युट्यूब आणि इंस्टा. युट्यूब होतच सुरू तर रील्स आलं पण मी मला मध्ये मजा नव्हती येत रील्स साठी. मी म्हणतो यार मी लॉंग फॉर्मॅट कंटेंट क्रिएटर आहो मी रील्स वगैरे नाही बनवत काहीच. कारण की जे आता मोठे युट्यूबर आहे आशिष झालं भुवन झालं हे रील्स वगैरे काही सोडत नाही. कारण की त्यांनी युट्यूबचा आहे तर त्यांनी युट्यूबच पकडते. रील्सवर कोण होते त्या टाईमले जे आपण म्हणतो आजच्या टाईमले व्हॉइस ओव्हर करणं तोंड हलवणं नाही का तेच होतं त्या टाईमले. म्हटलं रील्स नाही करीन ट्राय करीन. स्वप्नील आपला मित्र स्वप्नील म्हणे अबे रील्स बनवून आपण रील्स बनवून अबे नाही म्हणे म्हणा आशिभा म्हणते आशिभा रील बनव पण मी नाही नाही म्हटलं का ते रील्स बनवते. एका दिवसाचा कधी पोस्ट केला तर केला तर नाही केला. मी युट्यूबच्याच भरोश्यावर बसलो होतो तेव्हा माझे तरी पण युट्यूबच्या भरोश्यावर 25000 तरी सबस्क्रायबर झाले होते फॉलोअर झाले होते इंस्टाग्रामवर. मग रील्स टाकणं हळूहळू मग सुरुवात अशी केली माझी होणारे मिसेस आहेत तिने पण म्हटलं रील्स टाक रील्स टाकणं याचं नाही ऐकलं. नाव घेणं नाव घेणं आचल तर याचं नाही ऐकलो मी तिने म्हटलं तर तिचं ऐकलं ऐकलं तर मग 2-4 व्हिडिओ व्हायरल झाले आणि फॉलोअर पण चांगले 20-30000 वाढून गेले असते. ते आहे 2 वर्ष अगोदरची. लव्ह मॅरेज आहे तुझं अरेंज मॅरेज आहे? नाही लव्ह प्लस अरेंजेस आहे. ते येतस ऑनलाईन प्लॅटफॉर्म फेसबुक. फेसबुक म्हणजे आम्ही होतो एकमेकाचे मित्र. म्हणजे एक सोपी गोष्ट अशी आहे आम्ही एकाच कास्टचे होते म्हणून आमचं झालं. अच्छा असा तो सिस्टम आहे असं नाही का. जर हे जर असतं तर माझ्या घरचे म्हणजे आपल्या प्रॉब्लेम नाही पण तेच राहतेस एक नाही का म्हणून म्हटलं जाऊ दे ना कुठेतरी काहीतरी कमी वाटली असते ते जाऊ दे म्हटलं. आपल्याला जे आहे ते आणि ते म्हणजे होतीच ओळखीची आणि एकमेकाला ओळखत होतो आम्ही 3-4 वर्षापासून ओळखत होतो. तर मग असंच बोलण्या चालण्यामध्ये मग ते म्हटलं मग असं लव्ह पैकी त्याच्या म्हणून नव्हतं फक्त पण लग्न करू बस सोबत असं सारखं नाही का ते झालं. तो विदाऊट लव्ह लग्न म्हणजे कसं प्रपोज वगैरे काय नक्की कुठे गेले प्रपोज नाही लग्नाचा डायरेक्ट ते प्रपोज आय लव्ह यू आय लव्ह यू टू वगैरे ते काही नाही. प्रपोज म्हणजे की आपण मग लग्न करू 2 वर्षानंतर असं झालं तर ओके राहिलं तर सगळं असं तर ह्या गोष्टी आहेत तेच त्याच्यावर. असं नाही की मी प्रपोज केला आणि तिने हो म्हटलं असं म्हणजे रिलेशनशिप सारखं एकदम असं नव्हतं असं नव्हतं. फक्त एक लग्नासाठी त्या हो म्हटलं तिने असं करू बा मग 1-1.5 वर्षानंतर घरी सांगितलं तिनं त्या 2 वर्षानंतर लग्न झालं. म्हणजे तुम्ही सांगितलं नव्हतं घरी फक्त तुम्ही बोलत होते? नाही नाही आम्ही बोलत होतो घरी सांगितलं तेव्हा तिला आला होता रिश्ता तर तिने मग घरी सांगून दिलं. तर तेव्हा तू बँकेत नव्हता? नाही बँकेत तर मी बँक तर मी सोडली होती वाटते तेव्हा मी बहुतेक हो बँक सोडली होती. फुल टाइम हे करायचं किंवा विचार केला होता काय म्हणजे नक्की कसा काय सीन होता? फुल टाइमचा ते बँक सोडतानाच मी विचार केला होता असा की बँक मध्ये काय पगार नव्हता त्याला 5 वर्ष झाले तरी परमनंट नव्हते करत पुन्हा 2 वर्ष 100% किती मिळत होते? काय नाही 150 रुपये रोजी प्रमाणे लागलो यार भेटत होते. मग 5-6 हजार रुपये 7 हजार रुपये ते एक दिवस नाही आला तर पैसे कट म्हटलं जाऊ दे परमनंट हो टाइम नव्हता भेटत. 10 पासून संध्याकाळी 6-7-8 वाजेपर्यंत राहत होतो बँक मध्ये. मी म्हटलं आता जरा सोडून दे बँक हे काही परमनंट करत नाही आहे करूनही काही जास्त पगार मध्ये 8-10 हजार होता परमनंट करून सुद्धा. मी म्हटलं जाऊ दे मग डिसिजन घेतला सोडाचा आणि याच्यावरच काहीतरी करू म्हटलं. आता समोर हार्ड होता का डिसिजन? बहुत पप्पा नोकऱ्या भेटत नाही लोकांना साला आम्हाला नोकऱ्या भेटत आम्ही सोडत आहोत बेकार वाटणारच आहे ना. माझे मित्र म्हणे करणे म्हणे असाला आम्ही नोकरीसाठी पाहतो म्हणे तू नोकरी सोडत आहे म्हणे. तर ते कायच ना आजच्या टाईमले 8-10-7-8 हजारची बहुत व्हॅल्यू आहे आणि गावातल्या गाव जर तुम्हाला एवढं भेटत आहे त्याची बहुत व्हॅल्यू आहे. मग
पण ते सोडताना मी घेतलंच की म्हटलं यार नाही जमत. काय डिस्कस वगैरे केलं घरच्यांची? घरच्याने सांगलो मी करताना, म्हटलं त्याला की म्हटलं मी जॉब सोडायचा विचार आहे माझा असं तसं, बाहेरगावला पण ट्रान्सफर होत आहे, म्हटलं माझ्याकडे कसं भाऊ नाही बहीण नाही कुणीच नाही, आई बाबा एकटेच. तर बाबा म्हणे मग घर जसं बांधलं, आता तुला जर बाहेर गावला जर ट्रान्सफर झाला मग आमचं काय होईल म्हणे, आम्ही कुठे जाऊ म्हणे, तेवढं मोठं घर बांधलं तर बाहेर जाऊन ट्रान्सफर करून मतलबच नाही म्हणे, सोडून टाक म्हणे, सोडला मग मी जाऊन सोडलो. काही समजा एवढा माहित होता ना मी काय, आपण खाली नव्हतोच आणि मी एवढं माहित होतो की आपण काही रिकामं बसणार नाही. आज जसं बँक सोडली उद्यापासून माझी बँक बंद होती, मी दुसऱ्या दिवशी टीव्ही पाहत घरी बसत म्हणून हे काम वाढवू शकतो, मला एवढं माहित होतं, कॉन्फिडन्स होता. तर मग ते कॉन्फिडन्स कसा आला म्हणजे पहिल्यापासून होता की मला माहित होतं की इतकं जर झालं आणि मी आले जेव्हा माझ्याकडे टाईम नव्हता, मी बँक मध्ये जॉब करायचो फक्त रविवार भेटायचा, टाईम नव्हता नसताना सुद्धा मी जर एवढं उभं केलं तर टाईम असल्यावर मी पुन्हा समोर नेऊ शकतोय. तर टाईम असल्यामुळे मग म्हटलं एकवेळा सोडल्यानंतर आपण याच्या कामी लागायचं आणि ते सुरू केलं आणि झालं ते. आता वाढलंय आमचं काम, कालच आम्ही कंपनी लॉन्च केली आमची. अरे कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. कोणती कंपनी कशी सुरू? सीकेसी ट्रिपवाला .com. ताडोबाचे बुकिंग जे आहे पूर्ण रिसॉर्ट बुकिंग, ताडोबा विदर्भ टुरिझम जे आहे ते आमच्या थ्रू होईल, आमच्या कंपनी थ्रू, म्हणजे रिसॉर्ट बुकिंग, पिकअप अँड ड्रॉप, ट्रॅव्हल झाल्या, जीप झाल्या. म्हणजे आता घरच्यातले रिग्रेट नाही होत की महापुराने जॉब सोडला म्हणून? नाही नाही तसा काही स्टँडर्ड नाही वाटत, तेव्हा नव्हतं वाटत सोडताना जेव्हा म्हटलं तेव्हा जाऊ ते, कारण त्यांनाही माहिती आहे ना पगार नव्हता, परमनंट नाही केलं, माझ्या नंतर लागलं त्यांना परमनंट करून टाकलं. म्हटलं काय होतं का म्हणजे काय रेसिझम वगैरे काय होतं का किंवा काही कास्टिझम वगैरे? कास्टिझमचं नव्हतं तिथं तसं काही नाही, पण थोडं फार पॉलिटिक्स चालतेच त्याच्यामध्ये. पॉलिटिक्स प्रत्येक जागेवर त्यांची जे खूपच पॉलिटिक्स होती असं बोलतेस का तू? नाही खूपच नव्हती, पण तेच थोडं मी कसा मी चुपचाप राहणारा माणूस होतो, मी बोलणार आहोत काही मी आता जर मीटिंग जर घेत आहे त्यांनी, आता बँकची मीटिंग होती आमची, काही सांगा प्रॉब्लेम काय जे असेल तर हे बाकीचे कसे भेदाने सांगत नव्हते, मी बोलत होतो की असं असं कमी आहे आपल्या याच्यामध्ये, हे नाही करत ते असं तसं बोलायचं. अच्छा परमानंट नाही आताच लागला 150 रोजी हा एवढा बोलत काय आम्हाला शिकवत आहे. हा मग त्यांचं त्यांनी पकडत असेल त्यांनी मग राग असं म्हणलं मग जाऊ दे. कधी कंप्लेंट वगैरे नाही केली मॅनेजरला वगैरे? मॅनेजरचा का सगळे जे वरचे आहे त्यांच्यावर होतो ते, त्यांच्यासमोर बोलत होतो मी. मॅनेजर लग्नाचं काय सीन आहे? लग्नाचं काय सीन झालं? लग्न पूर्ण का? हो पण कसा सीन आहे आता? कसा आहे ठीक ठाक आहे, टाइम फक्त आता इकडून काढा लागतं, इकडं जातो म्हटलं तर पहिले फोन कुठं चाललाय का चाललाय काऊन चालला असा तसा थोडा आहे तसा थोडाफार. पहिले आपण खुला सांड होतो, कुठे जा रात्री जा काही टेन्शन नव्हता, आता टाईमवर घरी वापस जास लागते, कोण येतेस, आता इथे यावं तरी 2-3 फोन येऊनच गेले, झाला का प्रोग्राम, निघला का, कसं काय, ते राहतेच ते त्याच्यामध्ये. काय करते ती? काहीच नाही, ते सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झालंय तिचं आता आणि ते LIC एजंट सुद्धा आहे. अरे मी काल स्टँडअप पाहिला तेव्हा तू बोललेला की विदाऊट गव्हर्नमेंट जॉब तुझं लग्न झालं. हेच युट्यूबमुळेच झालं, पुन्हा काय पुन्हा जॉब तर नव्हतीस ना, मग कशामुळे? ती मग आता ऑफिसमध्येच असते? नाही नाही ऑफिसमध्ये नाही राहत ते, वर्क फ्रॉम नाही होतं तिचं, कधी कधी मिळते ते कॉन्ट्रॅक्ट, कोरोना टाइमला पुष्कळ होतं, आता आहे आणि आता इन्फ्लुएन्सर बनवू आपण इंस्टाग्रामवर. नवरा बायको दोघे ते आहेच आपली फील्ड जर आहे तेच, तर आपल्याकडे आहे पॉवर तर वाढवायचा आपण. किती पैसा निघते इन्फ्लुएन्सरचा महिन्याचा? तसं नाही राहत ते व्ह्यूजवर डिपेंड राहते, व्ह्यूज झाले ब्रँड प्रमोशन झाले असं तसं नॉर्मली, युट्यूबचं अलग राहते, इंस्टाग्राम तर पैसे देत नाही. काय सांगितलं इंस्टाग्राम? इंस्टाग्राम नाही, हे जेवढी रील स्टार वगैरे बनतात यांना कोण पैसा भेटते? त्यांना ब्रँड प्रमोशनच भेटते, जे आता आम्ही सुद्धा ऍडव्हर्टिजमेंट जे करतो कुठल्या शॉपचे झाले कुठल्या बिझनेसचे कंपनीचे त्या टाइपे त्याकडले प्रमोशन राहते ते. आणि काही काही लोकांना इंस्टाग्राम कधी कधी बोनसचा ऑप्शन चालवते काही महिन्यापुरता, बोनस म्हणजे तेच परफॉर्मन्स बोनस राहते, तुमची रील जितकी जास्त चालत त्याच्यावर एक महिन्यासाठी बोनसचा ऑप्शन ऑन करून टाकतात. फक्त काही लोकांना देतात असं नाही की प्रत्येकाला देतात, म्हणून काही काही लोकांना देतात ते बोनसचं, पण ते काही तेवढं काही मतलब नाही. जे सगळ्यात जास्त जे इंस्टाग्रामवर ते ब्रँड प्रमोशन भेटते, आता जसं ज्याचे फॉलोअर जास्त ज्याचे मिलियन्स मध्ये आहे त्याला 1 लाख रुपये पण भेटते, 2 लाख पण भेटते त्यांना. आमच्या जर कमी आहे तर आम्ही 20-30-40 हजार रुपये घेतो, अशा सारखं तर रेट्स राहतात. मराठी इंडस्ट्रीमध्ये रील्स मध्ये वगैरे खूप प्रॉफिट आहे ना? आहे ना, आता रील्स वर आहेच, आता आम्हीच रील्स बनवत आहोत, तर आम्हीच कितीतरी 30-40 हजार आम्ही ब्रँड प्रमोशन केले आहे आमच्या याच्यावर. तर मराठी रील्स तर चालतेच कॉमेडीच्या टाइमला, आजच्या टाइमला पुष्कळ आहे. मराठी क्रिएटर मुंबईचे सुद्धा जे आहे ते सुद्धा मराठीच आहे, मराठी मध्ये बनवत असते. पण आहे स्कोप आहे मराठीमध्ये जर मातृभाषेत जर कोणाला करायचं आहे तर स्कोप आहे? मी जे झालो ते आपल्या मातृभाषेनेच झालो,
मी हिंदीत काहीच नाही बनवलं. असं कधी वाटलं होतं का की मराठीत चूक काही होईल नाही? सुरुवातीला वाटत होतं हिंदी पाहिल बा म्हणून, पण तेव्हा मला हे माहित नव्हतं ना की काय लोक काय. असं मी म्हटलं चाल तुले मला जे मला जमते. हिंदी मध्ये मी कम्फर्टेबल होतो. एक व्हिडिओ हे केला होता मी हिंदी स्टँडअपचा, नाहीच जमला तो. त्याच्यामुळे म्हटलं मराठी जी आहे आपली आणि इतके लोक जर पाहत आहे, म्हणजे आज जर तुमचे 8-10 लाख लोक जर मराठी मध्ये जर पाहत आहे, 8-10 लाख लोक, 2-3 लाख लोक पण कमी नाही होत एक प्रकारे पाहतो म्हटलं तर. इतके लाख लोक जर पाहत आहे ते आपल्या पट्ट्यातले जर पाहत आहे तर छान आहे आपल्यासाठी. आणि आपली विदर्भ जी भाषा आहे आपली ते पण आहे, जे आहे ते आहे. आता मी जसा बोलतो तुले मले कायले कुठं चालला बे, आहे तर आहे, लोकांना आवडते. लहान पोरापासून मोठ्या लोकांपर्यंत येते ते बोलते, चांगलं वाटते आपल्याला आपल्याच भाषेवर. आपण मी काही लोक म्हणते की आता हिंदी बनव भाऊ आता इकडं जा, पण मी म्हटलं नाही यार, म्हटलं हिंदी नाही बोलू शकत. आता प्रयत्न केला कधी म्हणजे? नाही, एकच स्टँडअपचा ट्राय केला होता, स्टँडअप कॉमेडी चॅनल स्टार्ट करताना. पण तो जो आपला ऍक्सेंट आहे तो बरोबर निघत नव्हता आणि मी कम्फर्टेबल नव्हतो. आता शो करून आलो, टायमिंग वर पूर्ण खेळ राहते, जे बोलत आहे त्याचं उत्तर फळलं निघून जाते. हिंदी मध्ये जर आहे तर मला विचार करायला लागला की हिंदी बोलायचं आहे आणि त्याचा उत्तर असा काढायचा आहे. विचारायला कॉमेडीमध्ये विचार करायचा टाइम नाही. तुम्हाला जर ऑडियन्स जर समोर आहे इन्स्टंट द्यावं लागतं. हा, इंटरॅक्शन जर करत त्यांच्यासोबत तर टायमिंग नाही बरोबर आहे. त्यांनी जर बोललं ते तळणं आपलं आलं पाहिजे आन्सर. नाही तर मी पहिले विचार करेन की मला हिंदीमध्ये बोलायचं आहे, मग हिंदीमध्ये काय याच्यावर का बोलावं लागेल, शब्द पुन्हा फंबल झाला तर पुन्हा बेज्जती ते. म्हणून म्हटलं ते जाऊ. ट्रोल वगैरे झाला का कधी? ट्रोल कोणी असं कोणता कॉन्ट्रोवर्सियल व्हिडिओ टाकला, शिवा वगैरे खूप आल्यात? नाही तसं तर काही नाही, ते 1-2 असे चालतेच ते. असं काही असं जसे होत असं हे झालं तसं काही नाही झालं. 1-2 जसे 1-2 म्हणजे काही नाही, ते आम्ही एक रॅपचा रील टाकला होता. कोणता रॅप? तुम्ही इंस्टाग्राम रील वरच ते रॅपचा एक रॅप, म्हणजे रॅपची उखाणी जे राहते त्याच्यासारखं टाकलं होतं आम्ही. तर त्याच्यामध्ये एक असं होतं की लाईन बहुतेक स्वप्नील जाणे माझा आहे की तुम्ही का पाहता बे, तुम्ही तुमची लवर तर आमच्यावर लाईन मारते, असं काहीतरी एक लाईन होती त्याच्यावर, म्हणजे कॅमेराकडे पाहून. तर लोकांना वाटतं का तुम्ही का पाहता बे, म्हणजे आम्हाला म्हणताय तर मग नाही पाहतो ते व्हिडिओ आम्ही घ्यायच्या नंतर, असं तसं नाही का हे थोडं झालं होतं ते. थोडं काही कॉमेंट झाले होते, असं नाही का एकदम पूर्ण निगेटिव्ह इंटेन्शनल न करता लोकांना ते सारखे अजून समजलं नाही. हा, सांगत ते त्याच्यामुळे थोडस ते नाराज वगैरे झालता. मग नाही नाही नाराज काय भाई, तुम्ही जर क्रिएटर म्हणून जर येत आहे ना, तुम्हाला दोन गोष्टी फेस कराव्याच लागते. हे म्हणतो क्रिएटर लोक जर तुम्ही इंटरनेटवर जर येत आहे, काही पण तुम्ही जर अपलोड करताय, काही जर तुम्ही जर इंटरनेटवर येणार तर तुम्ही ट्रोल होणारच आहे. म्हणजे तुम्हाला असं नाही की प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह भेटेल, नेगेटिव्ह भेटणार असं आहे. 100 कमेंट जर आहे पॉझिटिव्ह तर तिथल्या 5 कमेंट नेगेटिव्ह आपल्याला तुम्हाला ऍक्सेप्ट करायच लागेल. तुम्ही म्हणा की नाही आम्हाला कोणीच काय नाही म्हटलं पाहिजे, असं म्हटलंच काऊन येणार, तर मग झालं मग ते, मग तुम्ही बेकारच आले इंटरनेटवर. कारण की आजच्या टाइमला असं आहे की किती जरी चांगली गोष्ट आहे तर त्याला नेगेटिव्ह काही ना काही लोक म्हणतेस, तर आपल्या अवकात काय आपल्याला म्हणणार असं आहे. सोपी गोष्ट, तुम्ही किती चांगला व्हिडिओ टाका, 1-2 कमेंट निघणारच आहे, ते राहतेस त्याच्यामुळे. असं कधी झालंय का किंवा जास्त निगेटिव्ह कमेंट्स आले आणि खूप कमी पॉझिटिव्ह कमेंट्स आले? आणि नाही असं तर नाहीच झालं माझ्यासोबत कधी. असं कोणतं काही केस असं जर झालं तर कसा फेस करशील मग? नाही काय, तिथं मला जर वाटत आहे की माझं जर चुकलं तर मी काय डिलीट करून टाकेल आणि सॉरी म्हणेल त्यात काय. कारण की लोकांचं जर मन दुखवत आहे तर आपल्याजवळ ऑप्शन तोच आहे ना. मी थोडी ना आपल्या जिद्दवर राहू शकतो की नाही माझं चुकलंच नाही. आणि असं जर म्हणत आहोत त्यांनी पुन्हा कमेंट्स वाढतात त्या हेटवाल्या, त्यापेक्षा मॅटर जर व्हायरल बी तर त्यांनाच होते ना. हा, व्हायरल बी तर त्यांनाच होते. नाही व्हायरल तसा होऊन मतलब नाही आहे. व्हायरल बघ, व्हायरल तर तुम्ही काही होता, तुम्ही एक शिवेवाला व्हिडिओ टाकून त्या फेसबुकवर इंस्टाग्रामवर तुम्ही इन्स्टंट व्हायरल होऊन जाता. मी गॅरंटी देतो तुम्ही जर एखादा व्हिडिओ बनवला शिवेवाला कोणता पण शिवा द्या, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये थोडा कॉमेडीमधला शिवा काहीतरी आणि तो रील टाका, तुमचा व्हिडिओ पण व्हायरल होतो. पण त्याला काही अर्थ नाही ना. आपली माझी जी ऑडियन्स आहे, मला माहिती आहे माझी ऑडियन्स लहान पोराची आहे, मोठ्या माणसाची आहे, फॅमिली टीव्ही पाहते, टीव्हीवर पाहते माझे व्हिडिओ, तर मी शिवा नाही देऊ शकत. मी केव्हा शिवा देऊ शकतो? जेव्हा मी सुरुवातीलाच जर बनवले असते तेव्हाले व्हिडिओज त्याच्यामध्ये शिवा आहे अशा एकदम वल्गर, तर मग माझं कंटेंट ते असतं. माझं कंटेंट सुरुवातीपासून ते आहेच नाही, साधं सिम्पलच आहे आपलं. तर मग मी आता शिव्याचा काही विशेष नाही काढू शकत. तू जे मोदीवर वगैरे डबिंग वगैरे करतो तर कोणी असं काही बोललं नाही कधी? नाही, कारण की माझ्या काही राहतच नाही शिवा, राहतच नाही माझ्या. इव्हन तो तू मोदी मोदी इव्हन इफ यू आर डुईंग फॉर प्राईम मिनिस्टर मोदी, मोदी नरेंद्र मोदी भारताला रिप्रेझेंट करतायस, आणि तरी जर तू डबिंग करताय तू कुठे ना कुठे कोणाची तरी संवेदना किंवा भावना हर्ट होतात. एक सांगतो माझ्या, मी तेच नाही का, मला पुष्कळ लोक तोच विचारते की मोदीवर बनवते व्हिडिओ तर तुले बीजेपीवाले काय म्हणत नाही का? आता आमचे एमएलए बीजेपीवालेच आहे, ते काहीच नाही म्हणत. त्यांना भेटतो आता, त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, त्यांनी कधीच नाही म्हटलं काउन म्हणते म्हणून माझ्यावर व्हिडिओ बनवते एखादा म्हणते. कारण काउन म्हणते, नाही सांगतो ना ते काउन म्हणते असं, कारण की जेव्हा मी व्हिडिओ बनवतो तर
मोदी मोदी जो आहे तो बाकीच्या लोकांना म्हणते अबे तू ना मला ह्याना चार लाख का बे, म्हणजे मग त्याला कोणी नाही म्हणत बे म्हणून. जे कॅरेक्टर आहे जसा डोनाल्ड ट्रम्प आहे, तो कधीच ना का तो मोदी भाऊस म्हणाल व्हिडिओ मध्ये, तो कधी म्हणत नाही का असं काही. मी जे मोदी भाऊ घेतो सोन्याला म्हणते मोदी भाऊ त्याला म्हणतो कमी सारखं काय बोलत, म्हणजे मोदी भाऊ त्याला म्हणते डोनाले अबे डोन्या अबे इम्या अबे चंदू चायना, पण जे ते कॅरेक्टर आहे ते कधीच नाही म्हणत मोदीच्या नावाने की असे की म्हणजे बेवा असे काहीच वापरले नाही मी अजून. त्याच्यामुळे कसं लोकांना त्याच्यामध्ये हेट साठी काही भेटत नाही. एक एक दोन असं नॉर्मली राहत नाही कोणी नाही कोणी असं म्हणून, पण असे काही हेट घेत नाही. जे बाकीचे डबिंग आर्टिस्ट आहे त्याच्यामध्ये मीम वर पाहिले असं, शिवा पण आहे डबिंग मोदी जवळकडून, शिवा पण आहे त्याच्यामध्ये. तर तसं जर काय करतो आपण तर आपल्याला भेटणार आहे ना माझ्या येत ना पक्षाचं नाव राहत की याचं ना कोणत्या पक्षाचा उल्लेख पण नाही ना कोणत्या पर्टिक्युलर कोणत्या पॉलिटिशियन व्यक्ती झाले आपले त्यांचं पण असं काहीच नाही राहत. मोदींच्या नंतर जे आहे पुरे कॅरेक्टर माझे इंटरनॅशनल आहे. डोनाल्ड ट्रम्प आहे, चंदू चायना आहे, शी जिनपिंग आहे, नेपाळचा आहे, जे आहे इम्रान खान आहे, सगळे इंटरनॅशनल आहे. त्याला काही म्हणा इथल्या लोकांना काय प्रॉब्लेमच नाही आहे का नाही. आणि त्याला असंही काही आपण शिवा देत नाही, जास्तीत जास्त काम होतो आपण अबे चोंगल भेटतो अबे तू पैताडास का बे, आणि हे कोण म्हणते मोदीजी आवाजामध्ये म्हणतो यायला कोणीच काय नाही म्हणत तसं, हे सगळे भाऊच म्हणते ओके आहे का नाही. त्याच्यामुळे कोणी हेट करासाठी कोणीच नाही आलं माझ्या पैसे असं की तू याच्यावर बनवलास काहून तू बनवूस नको. नाही तर माझे व्हिडिओ बनवून तुम्ही किती सारे आहेत मोदीच्या याच्यावर. हा नाही मोदीजी मी तुझे जेव्हा रिसर्च केलं ना तेव्हा मला मोदीजी खूप सारे दिसले, पण मला सर्वात मोठा प्रश्न हा चालला की बा तू मोदीवर जेव्हा व्हिडिओ बनवतो कोणी बोलत नाही का. नाही नाही मला म्हणजे कोणीच म्हटलं नाही, कारण की माझ्या मला माहिती काय राहा मी काही टाकतच नाही काही राहतच नाही, आणि जर राहिला तरी सोशल मेसेज मी लास्ट मध्ये देतोच असं म्हणून. तर त्यांना ते पॉलिटिक्स टाकलं तरी लोक धुतात. माझ्या याच्यात नाही तर माझे व्हिडिओ इतके आहे मोदीजीवर की भयंकर व्हिडिओ आहे माझे. तरी आता माझा रिसेंटली पण व्हिडिओ मोदी झाला, त्याच्या पहिला व्हिडिओ तोच होता. ते एक ह्युमर म्हणून एन्जॉय करते, त्याच्यात काही राहत नाही अशा गोष्टी. जर मी जर त्याच्यामध्ये काही बाकीच्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह केल्या मग लगे तो म्हणू शकते, पण माझ्या तसं काही राहत नाही तर ठीक आहे तसं काही नाही. काँग्रेसवाले पण पाहते, बीजेपीवाले पण पाहते, शिवसेनावाले पण पाहते, सगळे जण पाहते व्हिडिओ, सगळे जण एक घेते व्हिडिओमध्ये चाललं ह्युमर घ्यायचं ते घेते. एकदमच जर राहिले ते राहा म्हणते ना की त्याने जाणून बुजून काही ना काही म्हणजे जोर दाखवायचं आहे, ते राहिले तर एखादी कॉमेडी येऊन जाते अशी, पण ते मॅटर नाही करत तेवढं आपल्याला माहित आहे. मग तू इग्नोर करून टाकतो. हो मला माहित आहे की व्हिडिओमध्ये तसं काही आहेच नाही ज्याच्यामुळे काही असं होऊ शकते बा, तर मग मी रिलॅक्स राहतो. आणि असं काही मी वापरत पण आहे त्यांच्याबद्दल. आता हा त्याचे लगे तो म्हणाल बाकीच्या काय म्हणाला त्याला दुसऱ्या कॅरेक्टरला, पण त्याला कोणी काहीच नाही म्हणत, तो कॅरेक्टर नुसा बनवलाय असं आहे. याची इन्स्पिरेशन वगैरे कुठून आली होती, कशी आली होती, काही हे विचारलाय का प्रश्न कोणी दुसऱ्यांनी इन्स्पिरेशन वगैरे असा काही नाही. हा प्रश्न विचारलाय का कोणी दुसऱ्यांना. हो विचार. मग नको सांगू राहते मग एक काहीतरी असं सांग जे कुठं कुठेच बोलला नाही तू आतापर्यंत. असा का सांगू कोणता बोललो आज सकाळी झाला तिथं जे नव्हतं बोललो ते तिकडे बोलून टाकलो मी आता सकाळी. ते ब्रँड प्रमोशन बद्दल बोललो होतो, जे रमी वगैरे ब्रँड प्रमोशन येते का नाही प्रमोशन वगैरे, तेच ब्रँडच कॉन्टॅक्ट करते, मेल करते आम्हाला चॅनलवर ईमेल आय डी राहते आम्ही त्याला कॉन्टॅक्ट करते. मग ते ब्रँड प्रमोशन तेच बोललो मी की म्हणजे जे मी सुद्धा करतो रमीचं प्रमोशन तसं काहीच नाही, कोरोना टाइमला पुष्कळ केलं मी. तर तेच माझं म्हणणं असं होतं की आपण जे क्रिएटर लोकांना जे हेट देतो की याचे प्रमोशन करता तुम्ही असं तसं म्हणून, तर मी हा काढला. मी तर करणं बंद केलं, कारण की मी कॉमेंट्स रीड केल्या की म्हटलं दादा म्हणे तुम्ही म्हणे तुमच्या व्हिडिओमध्ये सोशल मेसेज राहते म्हणे आमच्यासाठी आणि तुम्ही हे प्रमोशन नको करा म्हणे. तर ठीक आहे म्हणलं नाही करत मी, त्यानंतर बंदच करून टाकलं. त्यावर मोठे लोक करतात रे. तेच माझा पॉईंट तोच होता की ज्यांच्याकडे करोडो रुपये आहे, आता सेलिब्रिटी लोक झाले अजय देवगण किंवा शाहरुख खान ऋतिक रोशन झाले, तर त्यांच्याकडे जितका पैसा असू सुद्धा जर ते ऍडव्हर्टिजमेंट करत आहे, आणि एक तुमच्याच गावातला मुलगा जर हे जर आम्ही जर करत आहोत, त्यांच्याकडे करोड रुपये त्यांनी पुन्हा करोड रुपये घेते, आमच्याकडे 10-15-20 हजार रुपये जे भेटते आम्हाला, त्यांना माहिती आहे आम्हाला पैशाची गरज आहे, त्यांना नाही गरज पण ते ऍडव्हर्टिजमेंट करत आहे. पण त्यांना ना म्हणता तुम्ही आमच्यासारख्या माणसाला म्हणता. दुसरा पॉईंट असा की ते गव्हर्नमेंटने त्याला अप्रूव्ह दिलेला आहे, इलिगल नाही आहे ते, लिगल आहे, टॅक्स देत आहे रवीवाले ते टॅक्स देत आहे. तर ते लिगल जर आहे तर हा आम्ही जर इलिगल गोष्टी जर कोणत्या प्रमोट करत आहोत, जसं लोटस 365 वगैरे ते बॅन आहे मला आलं, 365 बॅन आहे हो ते केलं होतं, त्यांनी आता नाव चेंज केलं पुन्हा आपलं, ते मला आलं होतं 9 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट, बाकीचे करताय पण मी नाईस म्हटल्यावर माझी इच्छा नव्हती. महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट येते ते त्यांचा 9 महिन्याचा त्यांचा हे होता कॉन्ट्रॅक्ट सरळ सरळ लमसम मध्ये प्रत्येक महिन्याला 2 किंवा 3 व्हिडिओचं असं. तर मी ते नाईस म्हटलं, आता ह्या गोष्टी नाईस करत म्हटलं मी म्हटलं. पण तेच आहे की यार गव्हर्नमेंटनं अप्रूव्ह दिलं, तुम्ही गव्हर्नमेंट पण म्हणा त्यांना पण म्हणा ना, कारण की हे चालवत कोण आहे, चालवत आहे कंपनी चालवत आहे, पण याला परमिशन कोणी दिली, गव्हर्नमेंटने दिली, तर तुम्ही त्यांना पण विचारा. पण ते लिगल आहे, गव्हर्नमेंट कसं इनलिगल म्हणणार. हा तेच ना, मग तुम्ही जर आम्ही जर प्रमोट करता तुम्ही इनलिगल म्हणजे तुम्ही आम्हाला हेट देताय, तर तसासाठी तुम्ही गव्हर्नमेंटला सुद्धा द्या की त्यांनी परमिशन कशी दिली हे करण्यासाठी. पण ते का नाही करत, तुला काय वाटतं का नाही करत असतील त्या सर्व गोष्टी, त्यांना माहिती जास्त अपेक्षा आहे असं काही.
नाही तसं काही नाही, माझं हेच पण नाही, मी तर नाही करत, बाकीचे कोणी करत असेल, पण काय सोपीशी गोष्ट अशी आहे की त्यांना पैशाची गरज आहे, क्रिएटर लोकांनी आपल्यासारखेच आहे, पण जे सेलिब्रिटी आहे त्यांना गरज नाही, तसून ते करत आहे. तर आपल्यापैकी भाऊ जर आता नॉर्मल सांगा त्याला असं काही एकदम जर तुम्हाला नाईस पाहिजे एकदम शिवा देऊन बोलतो, मला नाही दिलं शिवा, मी सांगत आहो असं, पण ते बाकीच्या पोस्टमध्ये मी चेक करतो, जे ते रविवाले काय करते जसं ऍडव्हर्टिजमेंटची क्लिप जे राहते ते तर आम्ही आमच्या पोस्टवर टाकतो, पण त्या असला नाही का ते स्पॉन्सर हे करून ऍडव्हर्टिजमेंट त्याचे रन्स करते, आणि जेव्हा ते ऍडव्हर्टिजमेंट रन्स करते याच्यावर नाही का फेसबुकवर इंस्टाग्रामवर तू बघत असेल कधी कधी तुला स्पॉन्सर ऍड दिसते मग कोणत्याही कंपनी फॉलो पण नाही केला तू त्या पॅज, त्याच्यामध्ये ते ऍड्स चालवते, मग त्याच्यामध्ये कॉमेंट्स बहुत हेटवाले राहते त्याच्यामध्ये असं राहते ते. तर तेच मनाचा आहे तर मग इकडे म्हणा का ते एका असे गेले जरूर बसता ऐकणे. मग आता मेन सोर्स ऑफ इन्कम काय आहे? हेच आहे आपलं युट्यूब इंस्टाग्राम वगैरे जे आता भेटते प्रमोशन शो जर असा शो करून आलो ते सुद्धा शो केला स्टँडअपचा कॉलेजमध्ये होतो. अरे हो तुझ्या स्टँडअपचे शो सुरू असतो. कोणता रिसेंटली कोणता केला होता? काय रायटर होता? नाही हा असंच होता, हा फ्लाईट बद्दल होता, म्हणजे ते गॅदरिंगचा होता, त्यांनी गॅदरिंग साठी इन्व्हाइट केलं होतं. मग तू आता जसं स्टँडअप करतो तर मोस्ट प्रॉब्लेमली स्टँडअप मध्ये लोक शिवा वगैरे पण येतात, आता तू जर शाळा वगैरे पण गेला मग तुझा मेन सोर्स ऑफ ह्युमर काय असतो? नाही हेच राहते माझं रिलेटेबल, मी शिवा वगैरे नाही देत, माझे एवढे स्टँडअपचे व्हिडिओ त्याच्यामध्ये पण शिवा नाहीच आहे. थोडे बेस आल्याच्या वर नाही राहत, एखाद्या व्हिडिओ मध्ये फक्त जो आहे एखादा वर्ड तो एखादा राहते, पण असं एकदम बल्कर नाही, एकदम बल्कर नाही राहत. माझ्या ह्याच्यात जास्तीत जास्त बेस आल्या पोंगाड्या चोंगल मिंटू हे शब्द जास्त होते. आता याला आपण शिवामध्ये नाही घेत, हे आता कॉमनली आपण बोलतो, याला तर घरी पण बोलतो, तर बाप पण म्हणते पोराले कधी कधी असं नाही का तुका चोंगल मिंटू का तुका बैताड आहेस का, याला शिवामध्ये आपण नाही घेत असं. शिवा मी वापरलाच नाही कधी, म्हणजे कधीच कोणत्याच व्हिडिओमध्ये नाही शिवा. एखादा फक्त जास्तीत जास्त तो जो आपण मिझोरामला सगळ्या शब्द आहे कज्जा, हा एखाद्या व्हिडिओमध्ये एक दोन व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त राहते, नाहीतर मग बाकी नाही राहत. आणि हे पुरतो मुंबईवाला वर्षातून एक दोन व्हिडिओमध्येच राहिला तर राहत, नाहीतर ते पण नाही राहत. आता तुला वाटतं डबल मिनिंग मध्ये वगैरे गेला पाहिजे? डबल मिनिंग करतो मी, एकदम हे नाही करत. आता इथे पण मी डबल मिनिंग केले, टीचर्स होते सगळे, त्यांचे कमिटी मेंबर्स होते, त्याच्यासुद्धा डबल मिनिंग केलं आहे मी, पण ते नॉर्मलमध्ये, एकदम याच्यामध्ये नाही की म्हणजे एकदमच बेकार होत आहे असं सिच्युएशन मध्ये नाही करत. कसं समजायचं इनकेस जर तू आता नाही, ते मला समजते ना, मी जेव्हा बोलताव ते मला समजते ना हे बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे, आणि जेव्हा मी रेडी राहतो की हे शब्द आहेत, हे शब्द कुठं जातो आपण, तिथे सूट करेल का शब्द, तर मी तिथं नाही वाचत वगैरे असतो. आधीच स्क्रिप्टिंग राहते, पॉईंट्स राहते आपल्याकडे, बाकी तर मग ते स्टेजवरच खेळ असं जसं जमते तसं असं आहे. आणि किती घेत असतो स्टँडअप चे वगैरे? काय असतो स्टँडअप चे काय सांगायला होते कॅमेरामध्ये तो आमच्या स्वप्नीजी पाहिजे ते आमचे सगळे. अच्छा मॅनेजर? मॅनेजर मित्र सगळंच, तो म्हणजे तो पूर्ण हँडल करते, जे फोन कॉल वगैरे झाले, स्टँडअपचे झाले, ऍडव्हर्टिजमेंटचे झाले, त्याला माहित आहे काय. तुझा नंबर मागितला होता एका सुनायला, त्यांनी मला म्हटलं की तुझा नंबर नाही भेटणार, स्वप्नीचा नंबर देतो, तर मग मला स्वप्नीला कॉल करायला लागेल. हो तर म्हणजे पूर्ण हाच पाहते मी, म्हणजे मी मोकळाव्या गोष्टीमधून हाच पाहते, आज बोलते याला माहित आहे काय रेट्स आहे, काय चार्जेस आहे, कितीपर्यंत यायचं आहे, मग तारीख सांगते इतक्या दिवशीचं इतकं इथं जायचं आहे आपल्याला, जायचं बस यासारखं राहते. काय आज सगळे पॉडकास्टमध्ये काय बोलता? काय नाही हेच नॉर्मल असेच प्रश्न, केव्हा सुरुवात काय कसं काय ते हे सोडून दुसरं काहीतरी सांगू आपण, कारण ते प्रत्येक पॉडकास्टमध्ये जर लोक हेच पाहिजे तर मग बरं होतील काहीतरी नवीन. तर आता इथं पुष्कळ गोष्टी नवीन बोललो मी, तसं ते फक्त मी नाही सांगितलं की मी इथं होतो तिथं होतो हे केलं ते केलं. पिक्चर कोणते आवडते? पिक्चर आवडते मला दिल चाहता है, कलोना हो, कलोना हो, कलोना हो, दिल चाहता है, कलोना कोण अंदाज अपना अपना, अंदाज अपना अपना आवडते. जुने पिक्चर आवडते चांगले आहे. रिसेंट पैकी कोणता नाही पाहिला मला इतक्या, रिसेंट पैकी टंकी पास राहिला तो इच्छा आहे पाहायची. आता रिसेंट मध्ये असे कोणते पिक्चर? शाहरुख खान आवडते. हो शाहरुख खान आवडतो, बेस्ट सगळेच आवडते असं काही नाही की कोणी हेट आहे म्हणून. आपण हिरोपेक्षा त्यांची पिक्चर आपल्याला महत्वाची राहते, त्यांचं असं नाही की हिरो हा आहे तर पिक्चर चांगलाच निघलवा म्हणून. पुष्कळ सारे आहे त्याच्यामध्ये हिरो पण नाही, त्याचं पिक्चर चांगले आहे. अंदाधून पिक्चर मस्त आहे, त्याच्यामध्ये एकदम मोठा आयुष्मानच आहे, तेव्हा तर काही नव्हता तो मोठा, पण मस्त पिक्चर आहे अंदाधून, मी पाहतो चांगला वाटला मला. बरेली की बर्फी आहे त्याचा आवडला, बरेली बर्फी हा मस्त पिक्चर आहे, मी पाहतो रिपीट मोड मध्ये पाहत झाले. असं नाही वाटत आयुष्मानची पिक्चर थोडी युनिक असतात म्हणून? युनिक आहे त्याचे पिक्चर, पण छान वाटते असं. आपण हिरो म्हणून पिक्चर पाहिला नाही जात, आवडला आपल्याला वाटत आहे स्टोरी मध्ये. जवान जवान जवानही छान आहे पाहिला. जवान आवडत थिएटर मध्ये गेला? हो थिएटर मध्येच पाहिला आम्ही, होतो तिघच जण होतो आम्ही पाहताना, पण आम्ही एमपी वरून शो करून आलो वणीला, तिथे मग टाईम होता शूट करायला, त्या थिएटर मध्ये गेलो, कुठे मध्येच पाहिलो आम्ही तिघच जण होतो फक्त.
जेव्हा 10-15 दिवस झाले होते ग्रामीण विभाग तिथं, मग थिएटरवाले ओळखीचे होते, त्यांनी मग आमच्यासाठी लावून दिला पिक्चर 12-13 तिघांसाठी फक्त. आम्ही तिघ जण होतो, 2 तिकीट होते फक्त आणि आम्ही तिघ जण, तर कॅन्सल लावा लावा म्हणे, लावून द्या म्हणे, लावून देतच तिघाच जण. तुम्ही तिघ ते दोघं? हो बस. 5-6 पूर्ण थिएटर लावा लागेल असं आहे. काय वाटतं, लग्न करायला पाहिजे नव्हतं ना? लग्न भेटत आहे पोरगी तर माझ्यावर नाही जास्त, माझ्याला तर मग पोरगी भेटत नाही, मग कंडिशन मोठी बेकार होते. माझेच मित्र 35-38 वर्षाचे होऊन आहे, ते लटकून लग्न झालं दोघांचं. नाही हे नाही, हे लहान आहे, हे लहान आहे. स्वप्नील 26-27 म्हणजे आता हे डिसेंबर मध्ये झालं. त्या लग्नाच्या आधी काही डिसिजन वगैरे घेतले होते सोबत म्हणून? नाही काही नाही, लग्नाचं सांग, लग्नाचं आवडेल, लग्नाचं नवीन गोष्ट आहे ना लग्नाची. पण असं काही डिसिजनच वगैरे असं काही आम्ही नाही केलं तेवढं, काय असं प्लॅनिंग म्हणून असं काही नाही केलं. नॉर्मल जे असंच की आता तेच, आता लग्नानंतर म्हटलं तर खर्च वाढते आपला, जिम्मेदारी वाढते, तेच आपल्याला आता सेव्हिंग करायची आहे, असं आहे तसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे सगळं. आमचा कॅमेरामॅन शुभमचा असा प्रश्न आहे भाऊ दादांसाठी की ऍज अ कॉमेडियन विच कॉमेडियन डू यू फॉलो अँड फील इन्स्पायर्ड विथ? कोणत्या कॅमेरा कॉमेडियन सोबत तू खूप जास्त इन्स्पायर करतो किंवा रिलेट करतो? मी सगळेच आवडते तसे कॉमेडियन, मला जे मी ज्याचे पाहतो जास्त करून व्हिडिओ म्हटलं तर कपिल तर पाहतो मी सुरुवातीपासून, शर्मा सोवाला कपिल हो, आणि पुन्हा विपुल गोयल जे आहे स्टँडअप कॉमेडियन मी त्याचे पुष्कळ पाहतो व्हिडिओ, अभिषेक उपमन्यू आहे त्यांचे पाहतो, आणि त्यांचे व्हिडिओ म्हणजे एक स्टँडअपसाठीचे स्टेजवर जेव्हा जातो आपण तर जे आपल्याला हिंमत लागते सुरुवातीला, लोक पाहूनच तरण जाते पूर्ण माणसाची, आणि त्याच्यासाठी मी विपुल गोयलची एक सिरीज आहे ह्युमरसली युअर्स नाव आहे, सीझन 1-2 आणि आता 3 पण आला, तर ते 2 सीझन मी बघितले 2 वर्षा अगोदर TVF आहे ते, तर तिथं जे दाखवले आहे तो स्टँडअप कॉमेडी त्याचा पूर्ण लाईफ दाखवलाय त्याच्यामध्ये, ह्युमर प्लस कॉमेडी प्लस इमोशनल त्याच्यामध्ये, तर ते पाहून नाही का मी खूप इन्स्पायर झालो की म्हटलं तिथं जे सिच्युएशन दाखवलं आहे की जेव्हा आपण तो एक परफॉर्म करायला जाते तर जे समोरचे लोक जे आहे ते रिस्पॉन्स नाही करत काहीच, ते आपल्यासोबतच बोलत आहे, याच्यावर जोकर हसत नाही आहे, ह्या ज्या गोष्टी होत्या त्यांच्यासोबत हे सगळं हँडल करणं झालं गोष्टी, कधी कधी ऑडियन्स पैकी कोणी उलटा बोलून देते नाही का, शहाणपणा करते, असंच आपण जर काही प्रश्न विचारला हा चल रे भाई निकल अशासारखे जे राहते नाही, मला नाही बोललो सांगतो मी असं होते कंडिशन होते होते असं होते, कारण की कोणी कोणी कसं राहते कोणाकोणाला नाही आवडत की माझ्यासोबत माई माझ्या केली आणि असं सुद्धा राहते, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दाखवल्या तर ते पाहून एक हिंमत भेटली आणि त्याचे मी व्हिडिओज पाहतो सुरुवातीपासून, तर ते बडे वाटलं आपल्याला की नाही यार म्हणजे जे आपली जे लाईफ आहे माझ्यासोबत सगळ्यात पहिले झालं होतं हे नाही झालं असं उलटा सुलटा बोललं, ते माझ्यासोबत झालं होतं लोकवेअरमध्ये पहिला शो केला होता मी, त्यांना म्हटलं पैसे तुम्हाला जे द्यायचे आहे ते द्या, पहिला शो होता मला स्टेजवर जायचं होतं कुठं लोकविहार ते आहे ना इकडे रो हाऊसची सोसायटी आहे तिकडे वुमन्स डेच्या दिवशी स्टँडअप, हा 2020 गोष्ट आहे ते, तर तिथं आता मी त्यांना मी गेलो तिथे ते रोहसेसमध्ये जे लोक होते तिथे पूर्ण ते छत्तीसगड इकडले तिकडले हिंदी सायडर लोक होते जास्त करून, म्हणजे 80% हिंदी सायडर होते, मराठी बहुत कमी लोक होते, तर मी बोलत आहो मी जोक मारत आहो सगळे लोक हसतच नाही आहे त्याला समजतच नाही तर आहे का नाही, मी जर आपल्या पोराला म्हटलं अभे बैताडा कसं आहे म्हटलं तरी लोक हसतात, पण त्यांना माहितच नाही बैताडा काय बनलेला आहे तुझा वाला, तू कोणताही शब्द अशा प्रकारचा वाप म्हणजे विदर्भातली स्लँग वापरली किंवा शब्द वापरला तर लोक हसतात, नाही हसते पण ते हिंदी सायडर होते ना त्यांना माहित नाही हे शब्द, त्यांना आज नवीन आले असेल तिथे काही नवीन ओपनिंग होतं ते रो हाऊसेसचं वगैरे नवीन फॅमिली शिफ्ट झाली असेल तर ते रिस्पॉन्स नव्हता काहीच, म्हणजे असा त्या टाइमला मग तिथला जो ऑर्गनायझर होता त्याच्यापैकी एक जणाला चालत्या शो मध्ये भाऊ म्हणते हिंदी मध्ये करा बोलते, म्हणल्यावर हिंदी मध्ये कसं करणार मी पहिले सांगणार मराठी माणूस मी मराठी मध्ये बोलेल, तर ते न जमत म्हणजे तो एकदम डाऊन झाला पुरा शो, म्हणजे असं मला बेकार वाटे की केव्हा मी स्टेजच्या खाली उतरतो, आणि हे सिच्युएशन मी ते सिरीज पाहून आठवली की असं होते आपल्यासोबत, आणि तेव्हापासून जेव्हा मी आता शो घेतो पहिलेच क्लिअर करतो मग मराठी लोक आहे मराठी लोक पाहिजे तुम्ही भागील पालतूची बसवा नको नाही मग राहू द्या म्हणायचं मत आपल्याला, हा थोडेफार म्हणजे 80% मराठी 20% हिंदी चालते पण बाकीचे हिंदीनं हे मराठी असं नाही चालत, कारण की लोक जे आणि लोक आपल्याला बसून पाहिजे खुर्चीवर, असं नाही की चालत आहे कोणी फिरत आहे कोणी म्हणते भाऊ लग्नामध्ये आमच्या कॉमेडी करा, अरे भाऊ लग्नामध्ये म्युझिक चालते मी कॉमेडी कसा करू ते तुमचे माय लेकरू जेवण करताय कोणी पोराला सांभाळताय कोणी तिकडे गोष्टी करून राहिले तर माय कॉमेडी कोण ऐकन, आणि कॉमेडी केव्हा जेव्हा मी बोलत आहोत तुम्हाला जेव्हा पंच मारील तेव्हा तुम्हाला जेव्हा डोक्यात घुसल तेव्हा असाल ना तुम्ही म्युझिक चालून जाईल म्युझिक तुम्हाला ऐकत राहते फक्त कॉमेडी समजा लागेल ना तुम्हाला तिथं कसं जमणार आहे म्हटलं कॉमेडी, तर मी ते त्याच्यामुळे मग आता
माहित झालं गोष्टी डिसाइड कोण करतो मग की लग्नात जायचं की नाही जायचं स्वप्नीलच करतो नाही नाही हे मीच करतो लग्नात जायला काही नाही लग्नात जातो पण नॉर्मल एक व्हिजिट व्हिजिट केल्यानंतर जे स्टेजवर थोडं 2 मिनिटं आहे फक्त नमस्कार इथं आलो काय म्हणते असं जे वॉट एव्हर थोडंसं 2-3 मिनिटांपर्यंत बोललं खतम बाकी असं काही नाही की मी लप्पा लावत बसेल तिथं कारण की कोणालाच इंटरेस्ट नाही खाना जेव्हा सुरू होते तर नवीन होते इंटरेस्ट आमच्यासोबत काय राहणार आहे घेऊन सुरू झाल्यानंतर काय काय नाही तर ते राहते ते असं असं आहे लग्नाबद्दल बोलायचं आहे पण तू सांगत नाही लग्नाचं यार काहीच विचार ना प्रश्न काहीतरी सांग यार लग्नाचं इंटरेस्टिंग काय असं काही इंटरेस्टिंग काही असं हे नाही झालं नॉर्मल काहीतरी इंटरेस्टिंग सांग लग्नाच्या लग्नामध्ये ना माझ्या कोणत्या प्रॉब्लेम आले की घरवाल्यांना नाही म्हटलं त्यांच्या किंवा असं कसंही काही सांगितलं डायरेक्ट होम वरून टाकलं जॉईंट फॅमिली सगळ्यासारखं सगळं झालं काय माहिती वेगळं काही अशी कंडिशन नाही झाली काही आता जॉईंट फॅमिली नाही त्यांच्याकडली नाही का आणि म्हणजे मोठा परिवार आहे त्यांचा आणि आमच्या इकडे त्यांच्या घरी त्यांच्या घरी आहे 7-8 लोक आहे इकडं आबाजी वगैरे पकडून असं पुन्हा त्यांचं काका वगैरे राहते सोबत असं असं एकत्र असल्यासारखं आहे त्यांचं पूर्ण तर ते तसं काही हे आला नाही प्रॉब्लेम का म्हणजे असं काही मी सांगू एखादी स्टोरी असं झालं होतं मग असं म्हटलं म्हणून सगळं इझीच झालं आहे ते पूर्ण असं काही नाही आणि तर लवचंही नाही अरेंजच असल्यासारखं आहे जवळपास लव अरेंज म्हणता येईल हां त्याच्यामुळे तेवढं काही नाही आहे बोल जेव्हा माहिती माहिती जेव्हा लग्नाची गोष्ट म्हणजे त्यांनी घरी सांगितली की मुलगा काय करतो बा तर घरच्यांची रिॲक्शन काय होती की हा बडबड करतो बैताळा वितळा हे ते म्हणतो किंवा कोणता नातेवाईक मामा वगैरे अरे कोणता मुलगा पाहला तू तो याला त्याला बैताळा म्हणते तू त्या बैताळासोबत लग्न करते असं काही काइंड ऑफ गोष्ट झाली का तसं ते म्हणजे ओळखत होते त्यांनी मला कारण की म्हणजे हे युट्यूबचा व्हिडिओ बनवते वगैरे म्हणून हे ओळखत होते त्यांच्या घरचे तिने घरी सांगितलं मग युट्यूब वाला आहे तर त्यांचा एक त्यांना अशी गलतफहमी होती त्याच्या आईले म्हणा किंवा आताच्या टाइमला जे पाहता तुम्ही सेलिब्रिटी लोक जे आहे मराठीवाले म्हणा हिंदीवाले 2-3 लग्न करते 2 वर्षात सोडून देते असं जे राहते तर त्यांनी मला बहुत मोठं समजत होते असं काही असं काही की म्हणजे हाई सोडून देईल किंवा असं काही राहील हे मोठे लोक अशासारखं नाही का तर मी त्यांना समजवलो की असं काहीच नाही म्हटलं ते तिकडे चालते म्हटलं आमच्याकडे तसं तेवढं तर दुर्विचारच नको करा म्हणतो मी ही गोष्ट कोण छेडली होती अशी गोष्ट म्हणजे असंच इकडून तिकडून गोष्टी नाही का आता जुने विचार जुने जे लोक आहे त्यांना ही गोष्ट निघते असं त्यांनी पाहत नाही टीव्हीवर मराठी सिरियल जे राहते याच्यावर सुद्धा होतच राहते न्यूजवाले अजून फडकत हा त्याच्यामुळे ते तर तसं काहीच नाही म्हटलं पुन्हा मग तेच की युट्यूब वरून मग पैसे किती कमवते मोदी वगैरे काही म्हणत नाही का असं तसं जे आहे म्हणलं कमवतो आता एवढा एवढा नॉर्मल इतका निघते बा आपण फिक्स नाही राहत म्हणलं कधी कमी कधी जास्त असं होते मी काही खोटी आशा देत नाही की इतकाच कमवतो ना सडवून सांगितलं ना कमी कधी इतकेही निघते कधी इतके पण निघते खरं खरं बोलला म्हणजे काहीच झंझट नाही नाही ते काहीच नाही कारण की फसवणुकी सारखी काही गोष्ट केली म्हणजे खोटं बोलून नवीन रिश्त्याची सुरुवात नव्हती करायची आपण खोटं बोलून जर करत आहोत तर मग त्याला लपवासाठी पुन्हा खोटं बोलावं लागते आता चला आपण म्हटलो इतके कमवत आहोत पण त्या पोरीला जेव्हा माहीत होणारच आहे ना ऑब्व्हियसली ज्या घरी तयार ते माहीत झाल्यानंतर मग कसं वाटेल मग ते असं नाही वाटलं पाहिजे ना नाही तर म्हणून जे आहे ते आहे जे आता जे सिच्युएशन आहे ते आहे मी म्हटलं आत्ताच्या टाइमला मी युट्यूबर्स आहे माझ्यासाठी जे आहे ते समोर हा बिझनेस सुरू करी कोणता नाही कोणता पण आत्ताच्या टाइमला जे आहे ते हेच आहे क्लिअर कट हेच गोष्ट आहे तर त्यांनी टाइम घेतला आणि सगळ्याच ठीक आहे म्हणजे मुलगा ओळख म्हणजे आहे ओळखीचा आहे माझी बद्दल थोडी इन्क्वायरी वगैरे केलीस इकडून तिकडून की मुलगा कसा आहे मुलाची बाबा आहे ते वगैरे थोडंफार घरी आले सगळं मग झालं ओके झालं जवळपास असं हे वगैरे विचारलं होतं तेच तो विचारला की मोदीचा आवाज काढते तर मग काही कोणी कंप्लेंट नाही करत का असं तसं म्हणून ते पण ते म्हटलं आतापर्यंत असते राहतेच लोकांना ते तर कॉमनची गोष्ट आहे मी जर आपल्या उद्या जाऊन पोरी जर देत होतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी पाहणार असावं काय कमवते कुठला मुलगा आहे व्यसन आहे का आणि मी पाहिल की आपल्या मुलीसाठी चांगलाच मुलगा भेटावं काय का नाही कोणताही बाप जर म्हणलं ते म्हणणारच आहे बाप म्हणा किंवा नातेवाईक म्हणा कोणी पण म्हणा तर याच्यामध्ये काही वाईट गोष्ट आहेच नाही काय फ्युचर प्लॅन काय फ्युचर प्लॅन काय आता हे चालू केलं नाही आता हे जे सुरू केलं कंपनी आमची आता याला समोर न्यायची आहे कालच लॉन्च केला तो मोबाईल आला नाही आला नाही का चार्ज झाला कॉल करून त्याला काय म्हणतो भाऊची घेणार होणारे नाही खाली त्याला काहीतरी जुगाड करायला लावा 2 मिनिट लागला बरं ठीक आहे केबलही नव्हता आहे ना तो मोबाईल जो आहे ना तो कंपनीचा मोबाईल आहे तो त्याच्यावर इतके फोन येत आहे कालपासून भयंकर आता 3 तासापासून तो स्विच अप आहे मोबाईल भयंकर फोन येत आहे 40-50 वर आतापर्यंत फोन आले असेल मी काल मोजले दुपारी बुकिंगचे हॅलो कंपनीचे बुकिंगचं ते वाला भयंकर कॉल पुण्याची घेण्याची गाडी घेऊन ना किती वेळ आहे
कोणाचतरी गाडी घेऊन ये ना मिनिटं, काम आहे इमर्जन्सी ब्रो. पाय कोणाचतरी कॉल ला ईशानले, ईशानले काय चार्जर कोणते उचलू ना माग करून यार. चार्जर चार्जर इथं चार्ज करायला पाहिजे कोणतेही घेऊन आणलं नंतर वापस घेऊ आपण. ठीक आहे त्या मित्रा चुलीत टाक पहिले घेऊन येतो लवकर आहे पण. हो फ्री फुकट मध्ये एखाद्याने घरच्यांनीच किंवा वहिनीकडे कुठे गेले असेल आणि त्या लहानशा मुलांनीच म्हटलं की अरे हे तर तेच आहे जे युट्यूबवर मला दिसतात आणि ते मोदीचा आवाज काढतात असं तसं नाही का, तर त्यांनी म्हटलं असं की तुम्ही काढून दाखव ना मोदीचा आवाज, तर तुम्ही कधी काढून दाखवलाय का? म्हणते मी लहान मुलांना काढून दाखवतो कारण त्यांना समज नाही राहत. आता हे जेव्हा मोठे माणूस जर म्हणत आहे मग तेव्हा ऑड वाटते थोडस, कारण की तुम्ही आहे तुम्ही जर म्हणत आहे की मोदीचा आवाज काढून दाखवा तर मला बहुत बेकार वाटत, कारण की ते माझं बॅक स्टेज काम आहे तेव्हा. लहान मुलगा म्हणत आहे कारण की त्यांच्यासाठी लहान आहे त्याला समज नाही तो म्हणणार असेल. लहान पोरं डिमांड करते अशा सगळ्या गोष्टी की त्याला लहान मुलगा आहे तो म्हणणार असा की दादा मोदीचा आवाज काढून डोण्याचा काढून दाखवतो, मी त्यांना काढून दाखवतो असं नॉर्मल. पण असं मोठे माणूस जर म्हणत आहे कोणी तर ते बहुत बेकार सिच्युएशन आहे, उमेदवार नाही काढून की मतलबच नाही त्याचा असं तेव्हा काढण्याचा. हे कॅरेक्टर वगैरे कसे क्रिएट केलेस? कॅरेक्टर झाले ते हळूहळू. डोनाल्ड ट्रम्पले डोन्या, जिंगपिंगले चायना, चंदू चायना, बंडू भाऊ भेपका, हे जे कॅरेक्टर आणले म्हणजे जेव्हा मी आवाज देतो तो कॅरेक्टरले तेव्हा म्हटलं याचे नाव पाहिजे आपल्याला. नाव कोणासाठी पाहिजे? आपल्या इकडलेच नाव पाहिजे आपल्याला इकडले, की म्हणजे जसं आपण म्हणतो राहुलले राहुल्या त्यासारखे नाव द्यायचे म्हटलं आणि प्रत्येक कॅरेक्टरले नाव दिले त्यांचे आवाज पण हिट झाले पुष्कळ. हा इम्रान खान जर बोलत आहे तर तो बोलायच्या पहिले हे एक लाईन म्हणाल की मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, हे जे लाईन म्हणणार असतो काही पण राव मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, हे जे लाईन बसली याच्यासाठी कॉमेंट्स येते पुष्कळ की सुरू करताना काही इम्रान खान त्याले मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की चहामध्ये साखर टाकू का मोदी भाऊ, हा असाच बोलल तो. डोनाल्ड ट्रम्प जे आहे अरे खा वैरे भाऊ तुम्ही समजत नाही खा का काय चिंदी चिंदी करताय का, हा असंच म्हणाल. मोदीजी म्हणताय आब्या डोलण्या तो असंच म्हणेल. सुरुवात जी राहते व्हिडिओची याच्यामुळे कसे ते शब्द आणि तो ऍक्सेंट त्याच्यामध्ये फिट बसला. चंदू चॅना बोलताय त्याचं डोळे लहान करून बोलल चिके क्षमा क्षमा असं सारखा काही, तर ते कॅरेक्टर पूर्ण हिट झाले माझे. हे कुठे प्रॉब्लेम गेलं आहे सर्व क्रिएट करताना? नाही तसं काही नाही प्रॉब्लेम नव्हता गेला, मी सुरुवातीपासून मोबाईलनीच मी डब करतो, आता सुद्धा मोबाईलनीच डब करतो. कधी विचार नाही आला की आता तू तर एवढा फेमस झालेला का ऑफिस तुझ्या एवढं तू आता आपला स्टुडिओ तू क्रिएट करू शकतो, डबिंग साठी एक स्पेशल स्टुडिओ क्रिएट केला पाहिजे नाही कुठेतरी तुझं प्रोडक्ट इन्हान्स केलं पाहिजे असं वाटतं? नाही बघ कसं आहे डबिंग मध्ये नाही का मी हेडफोनने शूट करत होतो आणि जेव्हा माझ्याकडे आहे 15-20 हजाराचे माईक्स आहे चांगले अवेलेबल आहे माझ्याकडे आहे सगळे रोड वगैरे पण वापर हो तर नाही गोडॉक्सचे पण मी म्हटलं की जेव्हा मी दुसऱ्या ह्याच्यावर ट्राय केला होता तर जो आवाज जो आहे आवाज थोडासा चेंज होत होता, म्हणजे जो मी हेडफोनवर जसा आवाज यायचा जो कॅरेक्टरचा जो आवाज आहे तो आवाजामध्ये थोडा डिफरन्स पडत होता मी मग दुसऱ्या मोबाईलवर, तर मी म्हटलं यार नाही आवाजामध्ये डिफरन्स पडत आहे मग तो लोकांना थोडासा वेगळा वाटते आवाज. मी एक व्हिडिओ टाकला पण होता असा तर ते म्हणतो डोनाल्डचा आवाज वेगळा वाटत आहे असं सारखं नाही का, म्हटलं नाही यार आवाज मध्ये चेंज झाला कमी येतात हो येते, तर मग मी तोच कंटिन्यू केला म्हटलं नाही आवाज चेंज नाही झाला पाहिजे आपला, तर म्हणून त्याच मोबाईलवर मी तोच हेडफोन लावून मी त्याच्यावर डबिंग करतो. मोबाईल डबिंगसाठी स्पेशल आहे त्याच्यावर. कोणता मोबाईल आहे तो? आहे K20 Pro. त्याच्यावर K20 Pro कोणत्या कंपनीचा? बस रेडमी जुना मोबाईल आहे तो, त्याच्यावरच मी करतो आता पण त्याच्यावरच करतो. हो त्याच्यावरच करतो आवाज चेंज होते. आपला सुनी आवाज चेंज होते ना म्हणून माईक तर आहे आपल्याकडे पण आवाज चेंज नाही झाला पाहिजे आवाज फाटत वगैरे नाही कुठं वाटलंच नाही का तुला इन्हान्स वगैरे केलं पाहिजे? नाही त्याच्याबद्दल नाही वाटलं त्याच्यामध्ये केलं हे जे आशिष भोबळेच्या याच्यावर केलं अगोदर मोबाईलने शूट करायचो मग कॅननचा कॅमेरा घेतला आता सोनीचा कॅमेरा घेतला पहिले ते बोयाचे माईक होते आता वायरलेस माईक झाले आपल्याकडे आले लाईट्स झालं हे सगळे सर्व किती दिवसात झालं बिल्ड? याच्यामध्ये टाइम लागला. मी सुरुवातीला जर स्टँडअप कॉमेडीचे व्हिडिओ म्हटलं तेव्हा माझ्याकडे कॅमेरा पण नव्हता, मी जे बँकचा जो हॉल होता त्याच्यामध्ये जाऊन मी एक पडदा घेतला 700 रुपयाचा मागे लावासाठी ब्लॅक कलरचा. हा मी जो स्टँडअप आला जेव्हा मी ऑब्झर्व केला ब्लॅक कलरचा कपडा राहते मागे. हा माईक राहते माईकले वायर नाही राहत लपून ठेवत असतो असा तो म्हणजे माईक फक्त शो साठी बोयाचा माईक राहायचा वायर राहायचा हो का? हो त्या माईकचा वायर नाही राहायचा बोयाचा माईक राहतो तो जो बोयाचा जो राहते बुश तो या साईडला लपून ठेवायचा आणि समोर लाईट नव्हते माझ्याकडे. आता तो वायरलेस वापरतोस ना तो रोडचा? आता सुरुवातीला सांगतो
स्टार्ट केलं तेव्हा. आता पण तोच माईक वापरतोस विदाऊट वाईफ मायर आणि तिथं रोडचा वापर आता वापरला त्याच्यापर्यंत तो गोव्याचा माईक होता आणि तेव्हा ट्रायपॉड नव्हता तर जे विटा राहते 3-4 अशा विटा खुर्चीवर खुर्ची ठेवून त्याच्यावर मोबाईल ठेवायचा. लाईट्स नव्हते आपल्याकडे तर लाईट साठी मग दुकानमधून जे बॅटरी आहे 100-200 रुपयाला बॅटऱ्या या कोपऱ्यात 2 बॅटऱ्या त्या कोपऱ्यात 2 बॅटऱ्या अशा पूर्ण बॅटऱ्या लावायचं पूर्ण त्याच्यावरून लाईट पडत म्हणून अगोदरची लाईटिंग सुद्धा पूर्ण डीम आहे त्याच्या त्या टाईप असं स्टार्ट केलं. ते स्टार्ट मी असं केलं समोर ऑडियन्स नव्हती मी रेकॉर्ड करायचो मग लाफिंग वगैरे साऊंड इफेक्ट्स त्याच्यामुळे ते असं झाली होती सुरुवात. आणि एडिट वगैरे कोण करायचा मीच करत होतो तास. मग थोडे पैसे आले तर मी रिंग लाईट घेतला 3,500 गोडॉक्स नाही डिजिटेक्सचा घेतला तो. मग तो रिंग लाईट लावत जाऊ. कोणती बेस्ट कंपनी वाटते डिजिटेक की गोडॉक्स? माझ्याकडे दोन्ही याच्या एक एकच वस्तू आहे फक्त एक लाईट याचे आणि माईक गोडॉक्स आहे तर ठीक आहे तेवढा काय. कोणता वाला माईक गोडॉक्स कोणता आहे का तो आता वायरलेस वाला आहे तो तीन राहते दोन रोड नाही मला वाटलं रोड आहे नाही रोड नाही गोडॉक्सचा रोडचा 30 होता हा 15-17 काहीतरी झाला त्यांना विचारलं क्वालिटी आम्ही चेक केली पुन्हा तिथं तेवढाही असा डिफरन्स त्यासाठी 15,000 एक्स्ट्रा द्यावं लागेल म्हणजे ते मी पाहिलं तेवढा काही डिफरन्स दिसला नाही थोडाफार मायनर होता म्हटलं असू दे मग ते का 15-20,000 रुपये एक्स्ट्रा कशाला देऊ म्हणजे त्यासाठी आणि चालतंय गोडॉक्सची कंपनी काही वाईट तर नव्हती मग तोच घेतले. मग आता काय सेव्हिंगचा प्लॅन तू बोललेला सेव्हिंग वगैरे कसा विचार सुरू आहे त्याचा? सेव्हिंग आता करू आता जो येईल तो आता कंपनी सुरू केली त्याच्या थ्रू पाहू आता काय इन्कम ते चांगला जर झाला तरी आले आपण वाढवू. किती मिळतील मिळून कंपनी स्टार्ट केली? कंपनी म्हणजे स्वप्नील आणि मी आहो स्वप्नील आणि मी स्वप्नीला काही पर्सेंट देतो म्हटलं याच्यामध्ये फोन हँडल करणं वगैरे पूर्ण तर म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे सर्व तो सांभाळेल डिलिंग वगैरे सर्व तो करेल तो करेल आता त्याला शिकवत आहोतेस आता मलाही काही माहित नाही त्याला काही माहित नाही. आणि कसा विचार कसा आला इथे यायचा म्हणजे तू एक तर एकदम वेगळ्या फील्डचा एक तर इन्फ्लुएन्स? मी हे आम्ही ताडोबाला गेलो ताडो म्हणजे अंदर नाही जिप्सीच्या असंच फिरता फिरता गेलो तेव्हा मग पुष्कळ सारे मला फेसबुकवर अशा पोस्ट दिसायच्या की बुक जंगल सफारी इतक्या रुपयामध्ये मग असंच मी थोडं इन्फॉर्मेशन काढलं की कसं राहते ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरून मग आयडिया आला. अरे यार म्हटलं मग बाहेरचे लोक जे आहे मुंबई पुणे कोलकाता त्या साईडचे लोक हे बुकिंग करताय आपल्या गावचा धंदा बाहेर चालला मी म्हटलं यार असं कशाला करायचं. माझा मित्राचा रिसॉर्ट आहे त्याला मी भेटलो त्याला पूर्ण विचारलं मी विदर्भातले लोक नाही करत बुकिंग इकडले करते पण मोस्टली जे जास्त करून तिकडे आहे जे मोठ्या मोठ्या पार्ट्या राहते त्या तिकडून बुकिंग हँडल करते इकडले सुद्धा करते असं काय नाही लोकलवाले सुद्धा पुष्कळ लोक आहे. मी म्हटल्यावर आपल्याकडे काय पॉवर मार्केटिंगचा तर मग आपणच करू म्हटलं हे आणि याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंटची काही गोष्टच नाही असं काही मग करायला पाहिजे म्हटलं फक्त थोडाफार नॉलेज पाहिजे आपल्याला बेसिक नॉलेज साठी काय एज्युकेशन वगैरे घेतलंस मग यासाठी? नाही नाही ताडोबाबद्दल नॉलेज पाहिजे म्हटलं फक्त आपल्याला ताडोबामध्ये किती भागा आहे काय जिप्सी साइटिंग बुकिंग कसं होते मग तिथून मग रिसॉर्टच्या बुकिंग रिसॉर्टचे प्राइस घेणं आपल्याकडून रिसॉर्ट जे आले आमच्या अंडरमध्ये ते पिकअप अँड ड्रॉपचं झालं हे सगळे कॉन्टॅक्ट करून टाकले यांच्यासोबत टचअप झालं यांच्यासोबत आणि ते सुरू केली. ते कंपनी लॉन्च करायच्या किती दिवस आधीपासून विचार केला की आता कंपनी ते आम्ही 2-3 महिने अगोदरच विचार केला होता. म्हणजे हा इन्स्टंट प्लॅन आहे तुझा वाला? आत्ताच 2-3 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन काढली तर आम्ही करणार होतो याला डिसेंबर मध्येच पण ते लग्नाचा वगैरे टाइम होता त्याच्यामुळे काही टाइम नाही मिळाला आत्ता लॉन्च केलं तो 1 दिवसात असं. आणि जर तेव्हा जर केली असती आम्ही तर हे जानेवारीपासून जे बुकिंग आहे 3 महिने वेटिंगवर आहे पूर्ण ऑलमोस्ट आली असती कारण की आम्हाला इतके फोन येत आहे भयंकर. तो जो कंपनीचा तो त्याचाच फोन म्हणतो हा तो स्विच ऑफ होऊन गेला म्हणजे इतके फोन येत आहे जातानीच एवढे सकाळी जसं आम्ही निघलो म्हणजे निघलो जाऊ द्या 6 उठलो 7:30 माझ्या त्याच्यावर फोन सुरू त्याच्यावर फोन माझ्याकडे होता तर इतके फोन त्याला पॅकेज पाठवा मग हे सगळं ते पुन्हा त्यानंतर गाडीमध्ये कितीतरी फोन मी हँडल करत आलो इथे नागपूरले तिथं जातपर्यंत स्वप्नील बोलला काही फोन्सवर मग मोबाईल शट पूर्ण हे होऊन गेला तेव्हापासून आता मोबाईल बंद आहे आतापर्यंत ते तिथं तर हे आहे पण तो जो व्हिडिओ मी पोस्ट केला त्याच्यावर कॉमेंट येत आहे की भाऊ तुझा नंबर बंद आहे नंबर बंद आहे नंबर सुरू कर नंबर बंद आहे तो वाला आहे त्याच्यावर फोन नाही लागत आहे म्हणजे त्याच्यावर भयंकर म्हणाले 200 वर जवळपास फोन आले. काल मी पोहोचलो रात्री कारण की आम्ही 3 व्हिडिओ पोस्ट केला आणि जेव्हा पूर्ण अनाऊन्स होते ते नंबर रात्री 3 नाही नाही दुपारी 3 दुपारी केला काल व्हिडिओ तर त्याच्यामध्ये पूर्ण तो नवीन मोबाईल होता तर पूर्ण अनाऊन्स नंबर आहे त्याच्यामध्ये सगळे तर मी चेक केलो त्या वाजतापासून किती फोन आले असं एक रात्री 12-1 चेक केलो मी तर त्याच टाईमला 40-50 त्याच टाईमला फोन आले होते सकाळी उठत नाही 7 तर फोन जे फोन सुरू झाले म्हणजे इतके भयंकर फोन येत आहे एवढं फोन येत आहे ते इन्क्वायरीसाठीच की म्हणजे केव्हा आहे किती रुपयाचा आहे कसा आहे काय कोणी कोणी माहिती सर्व बनवून ठेवलेलं आहे की तुम्ही सर्व बनवून ठेवलेलं आहे? हो आहे बनवून आहे आपल्याकडे जे बेसिक आहे आम्ही त्यांना पाठवून देतो की आपल्याकडे इतक्या रुपयेवाला रिसॉर्ट पण आहे इतक्या रुपयेवाला पण आहे स्विमिंग पूलवर रिसॉर्ट आहे इतके त्याचा एवढा प्राईस राहते हे सगळं पाठवून दिलो मग त्यांनी पाहिजे त्यांच्यानुसार काय पडते तर त्यांना पॅकेज पाठवून देतो. नाईस नाईस
तू म्हणजे डायरेक्ट इन्फ्लुएन्सवरून बिझनेसमॅन वर आलेला आहेस आणि आता बिझनेसमॅन बनशील मोठा. भाऊ आता मोठा झेप घ्यायची आहे आपल्याला. आता सुरुवात इथून केली आपण विदर्भ पासून, ताडवा पासून. कधी विचार केला होता की असं ह्या फील्ड मध्ये पण येशील म्हणून? नाही नाही, हे कुठं विचार येतात. मी तर युट्यूबचा विचार नव्हता केला, युट्यूबर बने म्हणून. पण ते होणाऱ्या गोष्टी होते, आपला नशीब कुठं तरी घेऊन जाते आपल्याला. लहानपणीच्या काही गोष्टी सांग आईच्या तुझ्या, मजेदार सांगशील ऑब्विसली. म्हणजे हा पॉडकास्ट त्याच्यासाठी ऍक्च्युअली, म्हणजे लाईफ तर आम्ही डिस्कस करूच. ते तर प्रत्येक एपिसोड मध्ये, प्रत्येक पॉडकास्ट. मी लहान होतो, आमच्या घरी कुत्रा होता, कवठळ्या दाखवा खेडेगाव आमचं गाव. तर ते आवडता होता. हो कुत्रा म्हणजे मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्येच फक्त गावाला राहतो, बाकी टाइमला चिमूरच राहतो. तर चिमूर तुझं गाव? चिमूर नाही प्रॉपर, नाही चिमूर, म्हणजे चिमूरच आहे तसं. चिमूरून 5 किलोमीटर दूर कवठाळा आहे. त्यानंतर बाबा इथंच राहायचे, तर बाबाने मग इथेच जमीन घेऊन टाकली, इथेच चिमूरला. हो मग तू चिमूरचा छोकरा का ठेवलंस? असंच तुझं प्रॉपर गाव नाव ठेवतास ना मग? नाही पण मी लहानपणापासून इथेच आहो ना, चिमूरला आहो. म्हणून 3-4 किलोमीटर दूर आहे गाव. त्यानंतर आमचं इथं घर पण झालं, चिमूरचाच रहिवासी. माझे डॉक्युमेंट सगळे पूर्ण चिमूरच आहे, सगळं जे पण आहे ते. जन्म कुठे झाला? जन्म चिमूरच आहे, सगळं चिमूरच आहे माझं. गावले फक्त शेती आणि घर. जसं राहते ना आपण खेड्यागावात घर राहते, मग आपण शहरामध्ये शिफ्ट होतो, त्यासारखी सिच्युएशन होते. चिमूर का छोकरा नाव म्हणजे असंच ठेवून दिलं. आता मी म्हटलं यार आपल्याला नाव काय ठेवू काय ठेवू, तर मग तेच बाबा संडे चेंज केलं मी. मला असे 2-3 वर्ड पाहिजे होते की लोकांना जर ते 3 वर्ड जरी सर्च केले तरी माझं चॅनलही आले पाहिजे शॉर्टमध्ये. तर चिमूर का छोकरा सीकेसी होत होतं. सीकेसी म्हटलं छान वाटतंय. सीकेसी मी सर्च केलं, काय आहे का कोणा रजिस्टर वगैरे, असं काही दिसलं नाही. फॉरेनमध्ये दिसलं पण सीकेसी काही दिसलं नाही आपल्याकडलं. मग सीकेसी मग मी त्याला ठेवून दिलं. आणि सीकेसी आता ते सीकेसीच आपल्याला ब्रँड बनवत आवडून सीकेसी झालं. सीकेसी लोक सीकेसी म्हणून बोलते. अरे कंपनीचं नाव आपण सीकेसी ठेवलं, सीकेसी ट्रिपवाला. ते आपल्याला सीके जे करतो आपण सुरू करू, ते आता सीकेसी वरून करू म्हटलं. कारण की ते सीकेसीचं नाव आहे, आपण लहानपणीच्या गोष्टीवर. काय किस्सा सांग मस्त, की कोणत्या कुत्र्याला मारला असतील किंवा? नाही कुत्र्याला नाही, माझ्या मला एक वेळा ताप आला होता, शक्ती खोकला झाला होता. तर आमच्या घरी कुत्रा होता, तर मी कुत्रा बसून होता अंगणामध्ये. मी आई औषधी घे म्हणायची, गोळी खा म्हणत होती अशी. तर मी ते गोळी वगैरे आवडायची नाही मला, लहानपणी खातच नव्हतो, खाणच नव्हतो, उलटी येत होती. तर आई तिकडून येत आहे ग्लास घेऊन गोळी खासाठी. मी असं माग माग जात आहो की नाही 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 म्हणून. तर कुत्र्याच्या उरावर, माझ्या घरच्याच कुत्र्याच्या उरावर माझा पाय पडला. पाय पडल्यावर नाही का कुत्रा आला ना माझ्या पाठीला टसला, खाली पडलो माझ्या इथे टसला पाठीने. तर मग दवाखान्यात वगैरे गेलो. या काही दिवसानंतर तो कुत्रा मेलानंतर तो एक आठवणीत आहे. यार म्हटलं खतरनाक सीन झाला, कुत्रा तुले चावला, कुत्रा मेला, कुत्राच मेला. असं झालं होतं त्या टाइम. बोधला आनंद त्या टाइम. बापरे बाकी सवयत असेल तसे माहित झालं की जहरी लाव म्हणून आपण लावला लावला. फायनली ते चार्जर आलं, त्या मोबाईल चार्जिंग लागला. आता आतापर्यंत होत होता असा फुल चार्जिंग आला चार्जर. सॉरी ते आम्हाला माहित नाही. अरे आमचीच मिस्टेक, आम्हीच नाही आणला चार्जर. पण आता माहित नव्हतं एवढे भयंकर फोन येईल म्हणून. नाही खतरनाक फोन. आम्ही तर तिथं फोन यायचे ना 5 पर्यंत हा मिनिट नाही बोलत. मी म्हटलं 20 मिनिट ठेव झाले फॉर्म म्हटलं. नंतर रात्री पैक गेलं फोन करून म्हटलं. कारण की एक फोन आता मी आय कॉलिंग वर इकडे 2-3 लोकांच्या मिस कॉल मध्ये येऊन फोन. तुम्ही कंपनीसाठी एक ठेवून जाणार म्हणजे कॉल गर्ल वगैरे ठेवला आहे. सॉफ्टवेअर हँडल करताय पण ते इतके येत आहे की होत इतके फोन. आता मी म्हटलं पुन्हा आता एक याच्याकडे ठेवून तुझं प्रथमेशकडे, तो हँडल एक तू हँडल कर, एक तू हँडल कर. आता आम्हाला नव्हतं माहित ना की इतका भयंकर फोन येईल म्हणून. मी काय एक्सपेक्ट केलं होतं व्हिडिओ टाकल्यानंतर येईल 20-30 फोन येईल जास्तीत जास्त दिवसभरातून. तर 20-30 काय ते 2-3-10 आले 20-30 फोन. सीकेसी ब्रँड आहे ब्रो, भयंकर. काही लोक इन्क्वायरी करायसाठी, काही लोक माझ्यासोबत बोलण्याच्या इच्छेने की आशिष भाऊ आहे का अशा इच्छेने पण काही लोकांनी फोन केला. काय तेच इन्क्वायरीसाठी आले, आता पाठवले ना काय होतं त्याच्या बहीण चालला. फोनमुळे भयंकर होणार. एवढे लोकांना फोन केले, याच्यापैकी कमीत कमी 20-30 तरी बुकिंग भेटून जावं आम्हाला. सुरुवात होऊन जाते आमची. असं हे बेस्ट ऑफ लक नवीन कंपनीसाठी यार, चांगली गोष्ट आहे. होईल होईल ते होईल. अरे एवढं झालं तर ते होईलच. वेळ द्यावं लागते आपल्याला कोणत्याही. आपण स्टार्ट करतो आहे का पेशन्स वगैरे काही? हो बाबा आपण पेशन्सवर आपण चॅनल सुरू केलं तेव्हा 8 महिन्यासाठी कोण थांबतं? त्या टाइमला कोणीच नव्हतं थांबत. 2 महिन्यात नाही झाला व्हिडिओ व्हायरल, चल जाऊ दे म्हणते. पण मी करत होतो काय, आपल्याला काही पैसे लागत नाही, याला काही पैसे लागत नाही आपल्याला. हे एजन्सी चालवायला काही असं काही आहे नाही, झंझटचं काम नाही. कंपनी नाव दिलेलं आहे तू आणि ऑनलाईन असं जे आहे ते मला काही असं खर्च नाही पडत आहे की महिन्याचा मला खर्च येत आहे की हे द्यावं लागत तेवढा खर्च होत आहे, याला पैसे द्यावं लागत असं काहीच नाही आहे. तर त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, जे येईल ते येईल, नाही आले तर नाही आले. पण पेशन्स आहे,
ठेवायचं स्पेशल. आता आपण म्हटलं एक जसा एवढा भयंकर रिस्पॉन्स आहे, एक दिवस व्हिडिओ टाकून ना होता तिथे जर पोरत आपल्याला, त्याच्यावर लक्षात येते की याच्यापैकी 2% लोक करत. पण एक गोष्ट असते ना, एक गोष्ट असते जसं तू नवीन काय सुरुवात केलेली, सुरुवातीला खूप खूप जास्त रिस्पॉन्स भेटतो आणि नंतर मग कमी कमी होत राहतो. ते आता हो ते राहते, ते आता आपल्या मी पण मला पण माहिती आहे जसा व्हिडिओ टाकला त्यांच्यासाठी नवीन गोष्ट होती हे वाली की अरे आणि खोलला तर चला फोन करून पाहावं, त्याच्यामुळे बोथ फोन्स आले. आता हळूहळू फोन सुद्धा कमी होणार, आता फोन कोण करणार ज्यांना ऍक्च्युअल मध्ये यायचं. आता या टाइमला फोन करणारे अर्धे जर जेन्युइन आहे तर अर्धे असेच होते टाइमपास साठी फोन करणं, चला बा माझ्यासोबत बोलणं होईल किंवा असेच चाल विचारून घेऊन यायचा गेम किती रुपया पडते असं तसं नाही का, फक्त जायचं नाही गायले पण असंच विचारायचं इन्क्वायरी फक्त. पण जसं हळूहळू टाइम जाते तेव्हा जे जेन्युइन वाले आहेत तेच आपल्याला फोन करेल की खरोखर ज्यांना जायचं आहे ते. फोन कॉल्स कमी होईल, मी असं नाही म्हणत की एवढे फोन आले तर सगळे बुकिंग साठी आले म्हणून, काही असे सारे टाइमपास वाले पण आले फोन तर त्याच्याने बरं वाटतं. इतक्या लोकांपर्यंत एक तितक्या लोकांकडे ह्या कंपनीचा नंबर चालला किंवा त्याला इन फ्युचर जो जायचं राहिला कधी तर पहिले कुठे मदत स्कूल लाईफ पर्यंत वगैरे. स्कूल लाईफ ठीक होती असं 50-40% वाला विद्यार्थी स्कूल लाईफ मध्ये 12वी 10वी 12वी. बाबा माझे शेती करायचे, टेलरचं दुकान होतं त्यांचं, आता शिलाई मशीन वगैरे रिपेरिंग आणि विक्री करते. आणि आई आई हाऊस वाईफ. स्कूल मध्ये सांग प्रेम वगैरे लफड नाही तसं काही नाही. अरे यार सांग यार, गर्लफ्रेंडच हेच नव्हतं ना म्हणून बात करतात. नाही खरंच नाही. हा ते जे स्कूलच्या टाइमला राहते की हे मुलगी मला आवडते असे अंदरच्या असंही नाही म्हटलं की हे पोरगी तुझ्याकडे पाहताय ते राहते ना. म्हणजे त्या टाइमला कसं होतं, त्या टाइमला मोबाईल नव्हते आमच्या टाइमला तर जे आहे, आणि त्या टाइमला पोरी सोबत बोलत पण नव्हते कोणीच. बोलत केव्हा होते, हॅपी न्यू इयर हॅपी बर्थडे किंवा डस्टर डे असं म्हणत रक्षाबंधन तेच काहीच नाही. आताच्या टाइमला कसं आहे, 7वी 8वीत तयार आहेत किटकूर याच्या गर्लफ्रेंड राहते आहे का नाही, मेगा असं रुपाली असं स्नॅपचॅट ते इंस्टाग्राम ते सगळं आलं त्या टाइमला काहीच नव्हतं. तर त्या टाइमला पोरी जर आपल्याकडे पाहताना दिसली तरी आपल्याला आपणच बहुत काही फील करून घ्यायचं. तर अशा होत्या काही पोरी ज्या आवडायच्या आम्हाला 5वी मध्ये, इथे 5वी पासून 7वी पर्यंत एक पोरी आवडायची मस्त वाटायचं, मग 9वी मधून टेस्ट बदलली, मग 9वी पासून 10वी पर्यंत दुसरी पोरी बदलली. हो ते होत राहते एजनुसार, मग 10वी पासून 12वी पर्यंत दुसरी. म्हणजे नाव सांग पोरीचं. आता नाव हे सगळं समजू कारण की त्यांनी व्हिडिओ पाहिजे ओळखून घेते त्यांनी त्यांनी आता सगळ्याचं लग्न झालंय त्यांचं. नाव सांग, सरनेम नको सांगू. नाही नाही नाव तर ओळखतेस ना. टोपन नाव सांग. टोपन नाव नाही ना त्या टाइमला, काय टोपन नाव ते तर आम्हाला नाही माहित काहीच. ते आता नाव ते नाही तर म्हणजे क्लास मधले होतेच किती विद्यार्थी आमच्या क्लासचं एक पकडून ते नावाचं एक एक नावाचे व्यक्ती राहते ते ओळखून गेले लोक. पण ते माझंच म्हणून नाही, प्रत्येक असं याच्या होता प्रत्येक जणांची स्टोरी. कधी मित्र मित्र म्हणून एकाच पोरीवर लाईन मारली मारत असं त्या टाइमला नव्हता. तू सांग ना मारत असं नाही. त्या टाइमला हा क्रेजच नव्हता, त्या टाइमला लाईन मारण्याचा गर्लफ्रेंडचा काहीच नव्हता असा. त्या टाइमला फक्त स्वतःच फील करून घे ना आपण याच्यामध्येच. त्या टाइमला ना मोबाईल होते की आमच्या टाइमला की काही आपण सर्च करून काहीच नाही. तर त्या टाइमला 12वी पर्यंत गर्लफ्रेंडचा नामोनिशाण सुद्धा कोणाचकडे. हे जेव्हा कॉलेजमध्ये जेव्हा जाते विद्यार्थी तेव्हा कुठं हे मोबाईल्स आले त्या टाइमला तेव्हा ते हे सुरू झालं. पण आता 12वी पर्यंत आमच्या टाइमला गर्लफ्रेंडचा काही मॅटरच नव्हता कोण. असं विद्यार्थी नॉर्मल बोलायचं असं थोडंफार, पण पोलिसात बोलायला थोडी हिंमत लागायची हेच फक्त होतं त्या टाइमला. असं काही गर्लफ्रेंड बाबतीत त्या टाइमला किंवा बोललं होतं पोलिसोबत पहिली वळखा ते चौथी सगळ्यात चांगल्या नाही. असं तर काहीच नव्हतं तेवढं काही नाही. असं मी तर बोललो नाही जास्त कोऱ्यासोबत. हाच नॉर्मल तेच म्हटलं ना डस्टर मागणं किंवा हॅपी बर्थडे विश करणं तेच. असं काही स्पेशल हाय तुझा म्हणजे. आणि त्या टाइमला पोरी तर नावाने सुद्धा हात मारत नव्हते, आडनाव घेत होते. जसं हे बोबडे तो डस्टर ते बोबडे सर आले का असे आडनावाने. मी पण जर बोलायचं आहे आम्ही पोरीसोबत नाव घेऊन बोलत होतो पण त्यांनी पोरांसोबत असे नावाने हात नव्हते मारत, डायरेक्ट आडनाव माहित नाही आम्हाला वेगळं वाटायचं. आणि ज्या पोराचं नाव घेतलं मग वाटायचं की अरे हे लाईव्ह मारते वाटते नाव घेतलं याचं अशा सारखं ते सिच्युएशन होती. माझ्यासोबत जर आता आडनावर जर बोलत आहे तर मला जर जे पोरगी आवडत होती मला तिनं एक्सपेक्टेशन होतं ते बोलत. जे पहिल्यांदा जेव्हा बोलली माझ्यासोबत तर कॅम्प मधली गोष्ट होते म्हणते की कोणत्या कॅम्प NSS कॅम्प पहिल्यापासून सांग ना का थोडस इंटरेस्ट आहे त्यांना. NSS कॅम्प नॉर्मलच आहे ते 8-10 दिवसाचं. त्या टाइमला माझी तब्येत ठीक नव्हती, मी म्हणजे रूममध्ये झोपून होतो तिकडून येत होती. आता मी येत होतो उभा चाल म्हटलं आता आपण राहावं ते स्पोर्गी आवडत होती मला. तर ते आली आणि म्हणते आता कशी आहे बोबडे तुझी तब्येत म्हणते. बोबडे म्हणल्यावर माझा दिमाग खराब होऊन गेला. आता हे म्हणजे माहीत होऊन गेलं हे काही लाईन मारत नाही माझ्यावर. जाऊ दे म्हटलं यार ते जाऊ दे म्हटलं मग ते म्हणजे नाव जेव्हा घ्यायचं तेव्हा मग वाटायचं आपल्या काही स्पेशल थोडं फील व्हायचं सगळ्या स्पोरामध्ये आपलं जर नाव घेता येतं. मग ते काही नव्हतं त्या टाइमला. बोल बोल. त्या टाइमला कॉपी घेऊन जायचो मी कधी कधी याच्या वेळेस. बेस्ट कॉपी कशी केली असतो. हो नाही आता मी काय करायचो कॉपी करताना
जे स्केल पट्टी राहते आपली लाकडाची होती माझ्याकडे, लोक त्याची आणि मी लाकडाची न्यायचो, तर लाकडाची जो स्केल पट्टीचा बॅक साईड आहे त्याला मी ब्लेडनी चांगला घासायचो, त्याच्यामध्ये मी जेलच्या पेनीने पॉईंट्स लिहून आणायचो. स्केल पट्टी डेस्कवरच राहायची अशी, पण सरांचं कधी लक्ष नाही गेलं त्याच्यावर स्केल पट्टीच्या मागे असू शकते म्हणून. सर गेले तिकडे स्केल पट्टी पलटवली, पॉईंट पाहिला, स्केल पट्टी टाकून त्यांनी त्याच्यामध्ये, असा केलं होतं मी एक वेळा. माझ्याकडे त्या टाइमला कॉपी नव्हती, माझा नाही का पॅन्ट फाटून होता आणि ते एक वेळा धाड पडल्यासारखे याचे सर्च लोक चेक करायचे एकत्र, प्रत्येक क्लासमध्ये जात होते आणि चेक करत होते डायरेक्ट खिशामध्ये हात लावून. तर त्या टाइमला माझा नाही का हा पॅन्ट थकीचा फाटून होता, तिकडून धाड पडली, सगळे सर आले, ते त्यांनी हात टाकला याच्यापर्यंत मी हे होऊन गेलो. आता म्हणून मी म्हटलं ना नको टाका ना, मी नको टाका नको टाकला घ्या का, अशी सिच्युएशन होऊन गेली होती एक वेळा. हे गोष्ट माहिती आहे पोरांले, तेव्हा त्या टाइमला क्लासमेट वाले बाहेर निघल्यानंतर असं झालं म्हणून. बेस्ट मित्र कोण होते, बेस्ट फ्रेंड वगैरे? त्या टाइमले होते म्हणजे ईश्वर अगडे, निखिल उरकुडे, सागर मेरकुरे, हे जे आहे ते त्या टाइमला होते बारावी पर्यंत. बारावी म्हणजे आणि ईश्वर अगडे ग्रॅज्युएशन पर्यंत होता मित्र. ग्रॅज्युएशन टाइमला मग करण गेडा भेटला, त्याचा चॅनल आहे त्याचपण करण गेडा, तो आता तर कॉन्ट्रॅक्टवर लागला इकडे जॉबवर, त्याचा पण चॅनल आहे, तो भेटला मग तेव्हापासून आम्ही दोघंच झालो मग क्लोज सगळं. ओके, हे भेटले दोघं जण. हे कुठे भेटले? हे दोघं नाही, तो भेटला सागर, स्वप्नील, स्वप्नील सॉरी. तो आमचा पहिला व्हिडिओ होता जिमचा, त्याच्यामध्ये जिमवाल्याला म्हटलं, मी म्हटलं कोणीतरी बॅकग्राऊंडसाठी मुलं पाठवून द्या जिमवाले. तर त्यांनी एका जणाला सांगितलं, एका जणांनी यायला सांगितलं की चालावा म्हणून, हे आले मग. तर मग हेच त्यानंतर पुन्हा एक दोन व्हिडिओला बोलवलं, नाही त्यानंतर पुन्हा एक दोन व्हिडिओला बोलवलं यायला. येता 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 हे बेरोजगारच होते, तर येता 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 मग ते चिकन मटन चार यायले मग खुशक गेले. येता 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 आता पूर्ण हे सांग केलं, त्याला माझ्या फोनपेचा पासवर्डही माहित आहे, त्याला मोबाईलचा पासवर्डही माहित आहे. पैसे आल्यानंतर पॉकेट दिल्यानंतर पहिले आपल्याकडे घेते ना बाथरूम मध्ये जाऊन, ह्याची एक टेक्निक आहे स्वप्नीलची. आता जेव्हा आम्ही जातो कुठे शोले ह्या कॅमेऱ्यात, हा जेव्हा शोले जातो कुठेही, तर जे पैसे देते कॅशमध्ये पैसे देत आहे, तर मी माझ्याकडे घेऊन घेतो. आता मी थोडी मोजत बसणार आहोत, चांगलं नाही वाटत ना असं काही बोलाले, काही रिस्पेक्ट आहे आपली. तर माझ्याकडे पॉकेट दिला किंवा पैसे दिले, मी डायरेक्ट याच्याकडे देऊन देतो स्वप्नीलकडे. आणि हा एक पनू राहते, आता तो नाही आहे पनू, पनू प्रणय हजारे, यांच्या याच्याकडे देऊन देतो. हे दिल्यावर आपण बाथरूम कुठे आहे विचारते, बाथरूम मध्ये जाते पोचून घेते पैसे बाहेर निघला असा करते. बरोबर आहे, असा सिस्टम आहे. आता आज सिच्युएशन अशी झाली, आज पैसे तर घेतले पण ते तिथं बाथरूम होता पण बाथरूम मध्ये जाऊ नाही शकले, तर हे गाडीमध्ये जाऊन बसले, गाडीमध्ये पैसे मोजून राहिले बडाबड बडाबड, असा सिच्युएशन आहे. तर पूर्ण आहे भाऊ आमचे स्वप्नीलचे साव सापडे, याचे आता 10,000 फॉलोअर होत आहे, 10 मिलियन वर एक व्हिडिओ गेला. कोणता व्हिडिओ व्हायरल झाला त्याचा? तो महाराष्ट्र पोलीसवाला, हा महाराष्ट्र पोलीसवाला, महाराष्ट्र पोलीसचा व्हिडिओ चांगला व्हायरल झाला. आता भाऊचे 10,000 सबस्क्राईब फॉलोअर झाले, तर भाऊ आता अंगार करताय. आता त्याने मला बहुत मारलं, हा हा तो 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 आला. कोण मग तो सांग तू मले. असे आणि हा लुथडे जी आता भेटले आम्हाला 7-8 महिन्या पहिले, हे बीबीए करून बेरोजगार आहे. काय काय बीबीए केलाय यांनी? बीबीए, हो 10वी 12वीचा वाटते ना तो, बीबीए केला, बेरोजगारच आहे. तर हाही यायला लागला हळूहळू हळूहळू. आता येते बिचारा असा, जेवण खाऊन भेटते, हॉटेलमध्ये राहिले भेटते, थोडाफार भेटून जाते, चला म्हणते. अरे या आम्हालाही पार्टनर बनव म्हणत आहे आमच्या कंपनीमध्ये. आता त्याले साहेबाने म्हणलं ठीक आहे म्हणलं. जसं मी पाहत आता सगळे जे काही आता बेरोजगार आहे, चिमूरची बेरोजगारी मिटवायची आता आम्हालाच, तर पाहू आता ठेका घेतलाय तू. हो ठेका घ्यायचा तसा आता बेरोजगारी इकडले पोट्टे इकडलं असं आहे. कोणती आवडती फेवरेट सिटी? फेवरेट सिटी मला नाही का, मिडल लेवलची सिटी आवडते, म्हणजे जसं उमरेड आहे, वर्रा आहे. उमरेड सिटी थोडी आहे तालुका, नाही त्याच लेवलची मला सिटी आवडते. म्हणजे गोव्यासाठी मोठी सिटी आवडते, पण जर मला राहायचं आहे तर मी अशा नॉर्मल सिटीमध्ये मला राहायला असं करून. म्हणजे आता मी जर चिमूर मध्ये म्हणा किंवा उमरेड मध्ये म्हणा, कुठे म्हणा, मी जर बाहेर जर निघत आहो, म्हणजे मी आता फेमस आहो म्हणून नाही म्हणतो, नॉर्मल जर आहोत तुमच्यासारखं तरी जर नॉर्मल जर आहो, तरी पण जर मी बाहेर निघत आहोत तर सगळे जण तिथे नाही का ऑलमोस्ट ओळखीचेच राहते माझ्या. कुठे जरी गेलो मी तर ओळखीचेच, कोणी नाही कोणी कुठेही जाऊ शकतो. आता नागपूरमध्ये जरी जातो म्हटलं, इथून तिथं नाही जात कोणी ओळखी नाही, सगळ्यांना बिझी आहे, कुठंच काहीच नाही. आपण तिथं जर मी म्हटलं खुली हवा खायची आहे मला, तर मी बाहेर निघेल, सिटीच्या बाहेर जाऊ शकतो मी. आणि जास्त क्राऊड नाही, जास्त ट्राफिक नाही,
नॉर्मल लोक, नॉर्मल पीपल, साधं सिंपल आपलं जीवन, ते बेस्ट वाटते. इथं ट्राफिक मध्ये एवढ्या याच्यामध्ये राहूशा नाही वाटत. कारण मला जर म्हटलं ना की सेटल हो इकडे तर आवडत नाही, मजा नाही, काहीच नाही आवडत. मग चिमूर म्हणजे आमच्या काहीच नाही. चिमूर ना टॉकीज आहे, ना डीमार्ट आहे, ना मॉल आहे, ट्रेंड्स नाही, ना पिझ्झा हट, काहीच नाही. आमच्या चिमूर नाही भेटत सगळ्या गोष्टी. पावभाजी भेटते फक्त, एकच शॉप आहे, पावभाजी, गुपचूप, चायनीज, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. असं काही काय म्हणून तरी पण नाही का चिमूर आवडते मला. चिमूर मध्ये बाहेर निघतो संध्याकाळी, हे निघते, रोड वर जातो आम्ही, हायवर बसतो, गोष्टी करतो, गेलो आपलं काम झालं, पुन्हा घरी गेलो. म्हणजे कटकट नाही आवडत चिमूर मध्ये. अशा लेवलची सिटी आवडते मला, असं एकदम क्राऊड सिटी नाही आवडत. असं वाटलं कधी की आता तो रील स्टार्ट पण झालेला, कधी मुंबईला वगैरे जाऊन फिल्म मध्ये वगैरे ट्राय केलं पाहिजे? नाही, तिथं काही इथे आपण जाऊन काही असं काही होत नाही. ते मूवीवाले फक्त आपल्याला प्रमोशन करायच्या बहाण्यानंच फक्त ते आपल्याकडे येते, आणि आपण जर गेलो तर आपल्या नाहीच लागत त्याच्यामध्ये काही असं काही. असं का होत असते? कारण की आपण ऍक्टर म्हणून नाही, आपण रील स्टार म्हणजे काय, फोटो हलवून याच्यामधून जर बनत असत. ते जे रील स्टार जे गेले आहे, त्यांना म्युझिक व्हिडिओ मध्ये जे घेतलाय, ते त्यांच्यामुळे नाही घेतलं की हे आहे म्हणून त्यांना याच्यासाठी घेतलं की जे सॉंग आहे यांचे जर 10-15 मिलियन्स आहे यांचे फॉलोअर, ते सॉंग त्यांनी बघणार म्हणून त्यांना पासिंग याच्यामध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये त्यांना घेऊन घेते. बाकीचे तर घेणंच आहे आपल्याला, बाकीचे नवीन आर्टिस्ट, नवीन आर्टिस्ट ओळखत नाही कोणी, हे नाऊन फेस आहे तरी यांना घ्या, त्यांचं सॉंग सुद्धा प्रमोशन होतं, व्हायरल साठी वापरतात. हा, त्या टाइम असं राहतं ते. आपल्याला तसं काय वाटलं, आपण म्हटलं आपल्याला जेव्हापर्यंत करायचं आहे तोपर्यंत करायचा. आता सोपी गोष्ट अशी की नागराज मंजुळे एवढं मोठं नाव आहे, त्यांचा पिक्चर आलता घर बंधू बिर्याणी, तर जी मराठी जो आहे जी स्टुडिओ, त्यांच्यातर्फे मेराला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तुम्ही घेऊ शकाल का? इकडे आले होते ते जीवाल्यांना. हा, तर ते आपल्यासाठी एक मोठी गोष्ट आहे की ज्याला आपण सैराट मध्ये बघितलं इतकं नाव आहे त्यांचं, आणि त्यांचा इंटरव्ह्यू आपल्याला घ्यायचा आहे, आणि तिथून जी स्टुडिओ मधून कॉल आलाय आपल्याला, आपल्यासोबत बोलत आहे, तर ते एक वाटलं की आपण नाव एवढं कमवलं आहे आणि छान वाटलं कुठेतरी आहो बा. हो, तेच म्हणजे ते वाटलं आपल्याला की आपण कुठे गेलो नाही, पण त्यांनी इकडे येत आहे तर आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायला लावत आहे, आणि त्या व्यक्तीसोबत मी असा बसून आहो नागराज मंजुळे सरांसोबत, तर असं काहीच नव्हतं वाटत की इतका मोठा माणूस आहे, असं नॉर्मल वाटत होतं बिलकुल. आणि ते सुद्धा फ्री फ्रँकली बोलले माझ्यासोबत, असं नाही की घमंड आन्सर देतात, आणि स्वतः सुद्धा विचारले की तू कुठं राहते, असं आहे का, मग किती दूर आहे इथून तुझं गाव, छान केलं, छान इंटरव्ह्यू केला. जाताना सुद्धा जाताना सुद्धा गाडीमधून जाताना सुद्धा त्यांनी हँडशेक घेतला, छान केलं असं, तसं बोललं पुन्हा भेटू. इंटरव्ह्यू ते मोरली गेटवर ताळोबावरच तिकडे, तर ते बड्या वाटलं आपल्याला आणि छान. आता आवडतं नागराज मंजुळे? हो, आवडते बाबा, त्यांचे पिक्चर आवडते, फँड्री आवडते त्यांचा पिक्चर, सैराटपेक्षा फँड्री आवडते. झुंड 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 चांगला आहे, झुंडचं काही हे नाही, पण जो मी सगळ्यात पहिले जे पाहले कॉलेजच्या टाइमला फँड्री, मस्त पिक्चर आहे फँड्री. आता आम्ही पाहतो टीव्हीवर, लागते ना कधी पाहतो, कधी कधी युट्यूबवर पण बघून. काय आवडलं फँड्री म्हणजे? संपूर्ण चित्रपटच आवडला, जे गावात जे दाखवलं आहे बारीक बारीक गोष्टी, जेव्हा त्या मुलाशी जेव्हा ते सायकल घेऊन जाते शहरामध्ये, आणि एका शॉप कडे पाहते तो सायकलवर जाते, शॉप कडे पाहते, पाहत राहते एका कॉम्प्लेक्स मध्ये, असं ते जे आहे सीन आहे तो. त्याच्यानंतर गलतीन त्या सायकलला ठोस मारत सायकल पूर्ण हे होऊन जाते, चेतावून जाते, ते जे सीन आहे त्यातले, म्हणजे एकदम मस्त वाटले ते पूर्ण पिक्चर. काळी चिमणी, काळी चिमणी झालं होते आहे, मस्त वाटले. चालू बडे आहे. मला झुंड खूप आवडतं नागराजचा. झुंड पण मस्त आहे, झुंड पण पाहिलाय. पण माझा जो आहे आवडतो तो त्यांनी विचारलं, मी त्यांना पण इंटरव्ह्यू आवडतो, त्यांना फँड्रीच आवडतो, त्यांना मी ऑप्शन दिले फँड्री की सैराट म्हणून, त्यांनी सुद्धा फँड्रीला चूज केलं. फँड्री खूप सुंदर पिक्चर. त्यामध्ये काळी चिमणीवाला तर अरे विचारच नको. सैराटच म्हणजे कसं, सैराट जो हिट होण्याचं आहे त्याच्या मागं फँड्रीचं सुद्धा रिझन आहे. फँड्री कारण की इन्स्टंटली नाही, पण काही वेळानंतर लोकांना आवडायला लागला, त्याच्यावर माहित झालं की नागराज मंजुळे सर हे यांचं पिक्चर बनवलं. पिस्तुल्या पाहिलायस तू? कुठचा पिस्तुल्या? नाही नागराज. अच्छा, खूप आधीचा आणि पहिला शॉर्ट फिल्म म्हणते त्यांना जी ओळख. हॅलो नागपूर, बोल ना. कोणाले केव्हा कोणा मारला तुला? तू सांग तारीख, सांग मग तुला सांगतो. काय सांगू का? एप्रिल मार्च पर्यंत कोर झोन फुल आहे. एप्रिल मध्ये भेटते तुले. एप्रिल मध्ये एका जिप्सीवर 6 लोक जाऊ शकते 8.5 आणि जर बफर झोन मध्ये जात असेल तर फेब्रुवारी मध्ये जाऊ शकते. त्याच्यामध्ये पडते जिप्सीचे 6,000 रुपये 6 लोकांसाठी. तुम्ही जर 10 लोक असेल तर नॉन जिप्सी करावं लागेल. पाहून घे काय म्हणते तर मग मला डेट सांग, ठीक आहे? बुकिंग हो तो बँकवाला होय, त्यांनी पाहिलं होतं, फोन केला त्यांनी.
तुम्ही ज्या बँक मध्ये होतो तिथला एम्प्लॉई होतो. आता मला बँकवाले ओळखीचे आहे. मी बँक मध्ये जातो, बँकच्या बँकवाल्याशी काही लेत नाही. जे स्टाफ आहे तिथला, जे मी जिथं होतो त्यांचं सगळं व्यवस्थित आहे. मी जेव्हा जातो त्या दिवशी ते सुद्धा इमोशन झाले, रडले काही काही लोक. मला पण रडाला होता, कारण की एवढे वर्ष आपण सोबत काम केलं तर ते आपुलकी येतेच. जे प्रॉब्लेम जो होता तो तिकडे होता, हेड ऑफिस कडला जो एरिया आहे तिकडले मॅनेजमेंट सोबत, की त्या म्हणजे तेच की माझा कार्यकाल संपूर्ण इतके वर्ष झाले आणि तुम्ही लेटर देत आहे इतक्या टाईम नंतर, ते तेव्हाची गोष्ट होते. मी इकडे स्टाफ सोबत काही संपलं नॉर्मल सगळं, मी जातो बोलतो बस. स्टाफने कधी समजायचा प्रयत्न नाही केला की थांब नको जाऊ म्हटलं त्यांनी, पण मी सांगितलं मग काही काही जणांनी ते पण बरोबरच वाटलं त्यांनी. त्यांना माहितच आहे ना, ते तर पुष्कळ सिनियर आहे माझ्यापेक्षा, त्यांना माहितच आहे सगळ्या गोष्टी. पॉलिटिक्स जे आता आहे ते पॉलिटिक्स मध्ये काय आवडते? वी स्पीक अबाउट पॉलिटिक्स नाउ. काहीच नाही आवडत पॉलिटिक्स मध्ये. अरे असं नको म्हणू. नाही पॉलिटिक्स बद्दल काहीच नाही आवडत. पॉलिटिक्स म्हटलं तर कोणतेही पक्ष झाले किंवा कुठेही लोक झाले, ते सगळे एकाचे एकच आहे. कोणीच कोणाचं नाही आहे. ते भलाही आपल्याला दिसतंय की हे याचा झगडा करताय, याले तो काही म्हणताय, पण ते अंदरून त्यांचा गेम वेगळा असायचा. त्यांचे मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये सोबत असे जेवण करते का, ताटात जेवण करणारे माणसं आहे. एका पक्षाने दुसऱ्या पक्षात जाणारे म्हणा किंवा काही कोणी, यांना काहीच घेणं नाही. फक्त आपल्याला दाखवासाठी म्हणून त्यांना करायचं आहे झगडा म्हणून तो करते. बाकी आज या पक्षात त्या पक्षात तिकडून तिकडं तिकडून तिकडं पैसा जिथं आहे सगळं मनमुटाव त्याचं सॉल्व होतं. आणि आपण जे त्याच्या मागचे लोक त्याच्या खालचे आपण झगडत राहतो एकमेकांसोबत, आपल्या समाजातल्या लोकांसोबत, मित्रांसोबत, की नाही आमच्या भाव असा आहे आमचा तसा आहे म्हणून. म्हणजे आपल्याला भांडण लावून ते लोक खुश आहेत. त्यांना काही फरक नाही पडत. त्यांच्यासाठी काय आहे, पैसा सत्ता त्यांच्यासाठी महत्वाची आहे. त्यांना काय सांगू. कोणतं तर पॉलिटिशियन आवडत असेल एक की बात ज्याला फॉलो करतस. नाही इव्हन नाही आवडत पॉलिटिशियन. अरे मग देश का तू वोट वगैरे नाही करत? वोट करतो ना मग. मी वोट साठी बहुत सारे ऑप्शन आहे. एक ऑप्शन आहे नॉन ऑफ द अबाऊचा. तुही अच्छा ओके नोटा. तो जर ऑप्शन आहे तर मी वोट करतो. मी स्वीप मध्ये प्रत्येक वर्षी निवडणूक आहे, माझ्याकडे काम येते. यावर्षी सुद्धा मी लोकांना इन्क्रेज करतो वोट करासाठी. वोट करा, नको त्या कोणीच ना आवडत तर नन ऑफ दी अबोची बटन दाबा, पण वोट करा. नन ऑफ दी अबोचा रेट्स वाढून राहिला ना, आणि ते म्हणजे काय झालं, मी वोट खाली थोडी चाललं माझा वाया. नन ऑफ दी अबो म्हणजे काउंट होते ना, वोट काउंट होतात. जसं आता 1 लाख जर संख्या आहे, 1 लाख पैकी 20,000 तर नन ऑफ दी अबोव आले, म्हणजे त्यांनी वोट केला. 80,000 लोकांनी कोणीच नाही पाहिजे. पॉलिटिशियनला पण माहित होते ना की भाऊ एवढे लोक नन ऑफ दी अबो दाबवत आहे, म्हणजे यातले कोणीच नाही पाहिजे म्हणतात. असे सुद्धा लोक आहे. हे जेव्हा संख्या वाढते त्यांना पण माहित होते, रिअलाइज होते की काय प्रॉब्लेम आहे बाबा म्हणून. याच्यामध्ये नन ऑफ दी अबोचं बटन आहे सगळ्यांसाठी सारखं. अच्छा मी जर विचारलं नरेंद्र मोदी की राहुल गांधी याच्यामध्ये मी ऑनेस्टली सांगतोय माझं मत आहे. मी काही कोणत्या पार्टीचा नाही, मी काही कोणत्या पार्टीचा नाही, काही नाही मला, मी काही याच्यात नाही. पण जर पाहतो म्हटलं असं तर प्राईम मिनिस्टर साठी आजच्या टाइमला जर म्हटलं असं पाहतो म्हटलं तर नरेंद्र मोदी ठीक वाटते मला. कारण की त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये कोणी मला दिसत नाही की हा कॉम्पिटिशन त्याला देऊ शकते. कॉम्पिटिशन काय नरेंद्र मोदी? कॉम्पिटिशन असं आहे की जर आपण काही वर्ष पहिले जर गेलो तर जे आता इंटरनॅशनल जे आपलं होऊन राहिलं, काय म्हणते जसे आता विदेशी टूर झाले, तिकडले लोक इकडे येत आहे. जे पॉलिटिशियन आपला एक लिडर असा, जे आपण रशियामध्ये जा, तुम्ही कुठे जा, एक जो मान सन्मान जो भेटते पुन्हा लिडरला, एवढं नाव होऊन गेलं त्यांचं सुद्धा, तर हे मोठी गोष्ट वाटते आपल्याला. असं नाही की नॉर्मल आहे बा कोणी असा चुपचाप राहील. ते आता जसं त्यांच्या मीम मध्ये मेलोडीवर नाव सोडते ते जाणं, या सगळ्याच्या गोष्टी झाल्या. तर ह्या यांना सगळ्यात मी पहिले नाही पाहिलं कधी आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा असं काही की येत आहे असं काही करताय नाही का, इक्का दुःखच पाहिलं. तर ते पाहून वाटते की आपला एक जो लीडर कसा पाहिजे, लीडर स्ट्रॉंग पाहिजे. लीडर म्हटलं तर तो चालणार सगळे लीडर स्ट्रॉंग पाहिजे. आता बहुत साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण निगेटिव्ह मी मसाला म्हणत का त्यांचं बिलकुल परफेक्ट आहे नाही वाटत. मी विरोधात नाहीत कोणाच्या, पण असं नाही वाटत की बाहेर पण जेवढं नाव पाहिजे तेवढं भारतात पण असायलाच पाहिजे. सर हो आहे. नाही मी तेच म्हणत आहो ना, मी असं नाही म्हणत की तेच म्हणजे बेस्ट आहे बा म्हणून. होऊ शकते त्यांच्यापेक्षा सुद्धा चांगले बेस्ट आहे. असंही नाही की त्यांनी जे काम केलं प्रत्येक कामं चांगले आहे बा म्हणून. मला सुद्धा काही कामं नाही आवडत. मी सुद्धा त्याच्या व्हिडिओ बनवले, फक्त नाव घेऊन बोलले, पण असे बनवले आहे. मला सुद्धा आता महागाई जर म्हणत आहे कोणी, आता MPSC वर म्हणत आहे गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये की परीक्षेची फीस जशी 200-300 होती, आता 1,000 रुपयाच्या वर गेले आपल्या सरकारने. कधी तुला वाटलं नाही बनवलं, याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला. याच्यामध्ये हेच आहे की मी सुद्धा स्टुडंट होतो की आपण जेव्हा एक जेव्हा दुसऱ्यांची सरकार होती तेव्हा यांचीच लोक बोलत होते की एवढे परीक्षेची फीस वाढवली, आणि आता यांनीच जर वाढवली फीस आणि आता म्हणत आहे की 100-200 रुपयानं वाढव, म्हणजे एवढ्या 500-700 रुपयानं काही सरकार होणार नाही, श्रीमंत होणार नाही, ह्या ज्या गोष्टी आहे, तर ह्या वाटत नाही की म्हणजे मी ते सांगतो मला जे पट्टे ते पट्टे नाही पटत ते नाही पटत. पण असं जर पाहतो जर म्हटलं दृष्टिकोन कॉम्पिटिशन मध्ये, तर असं कोणी दिसत नाही की या लेवलवर कोणी कॉम्पिटिशन देऊ शकतं त्याला असं कोणी. अजून एक प्रश्न, नितीन गडकरी की नरेंद्र मोदी? गडकरी.
आता मी माझा नाही पृथ्वी दोन ऑप्शन दिले ना गडकरी साहेब तर असं आहे मी जसं म्हणत आहो की जसं आम्ही एसीपी सरचा इंटरव्ह्यू घेतला तर आमदार साहेबाचा घ्यायचा आहे तर माझा एक एम आहे की मला गडकरी साहेबाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे असा आहे माझी एक इच्छा तोच एक तसा पॉलिटिशियन आहे ज्याचा अपक्षवाले राहो पक्षवाले राहो की कुठे पण राहो त्यांचा सगळेच लोक सन्मान करते गडकरी साहेबांना आणि त्यांचा रिस्पेक्ट करते म्हणजे काँग्रेसवाले पण करते असं राहुल गांधी इम्पॅक्ट त्यांची रिस्पेक्ट करते तोच एक असा व्यक्ती आहे तर तो आपल्याला ठीक वाटते आणि तुझं म्हणणं काय सर्वजण रिस्पेक्ट करतात म्हणून तू मानतोस की नाही मी मानतो ना मी मानतो त्यांचा रोडचे वर पाहिले आता आपण जर प्रत्येक ठिकाणचेच काही रोड आता आम्ही रोडवर व्हिडिओ बनवले आता चिबुरवरा रोड 10-15 वर्षापासून इतका खराब होऊन आहे मी त्याच्यावर व्हिडिओ बनवले आहे त्याच्यावर सुद्धा लोक गडकरी टॅग करते पण आता ते कसं राहते तो आहे आहे मंत्री आहे तो त्याने दिला आहे कॉन्ट्रॅक्ट ज्याला दिले आहे ते आता ते डिपेंड आहे तो इतक्या आता हे आपला फ्लायओव्हर तुम्ही नागपूरचे पाहू शकता नागपूर ब्रिजचा रोड इतक्या फास्ट मध्ये झालं त्याचं काम इथल्या नागपूरचे फ्लायओव्हर पाहून घ्या चिरकण पुरेसाली गाडी निघते एवढे मस्त झाले आहे ते झाले आहे ते त्या माणसामुळे झाले आता असं नाही की तुम्ही म्हणा की 100% रोड झाले पाहिजे आत्ताच्या आत्ता काय होणार आहे जर 10 रोड चांगले होते 2 रोड तुम्हाला कुठले खराब दिसणार असं आहे आणि जिथले खराब आपण काय करतो खराब रोड कडे जास्त लक्ष देतो मी पण व्हिडिओ बनवला आहे असं नाही म्हणत माझ्याकडे रोड खराब आहेत मी व्हिडिओ टाकतोच त्याच्यामध्ये कारण की हाई ठीक व्हावं बा आता हे प्रत्येक गोष्ट ते पाहूच नाही शकत याच्यामध्ये त्याने दिले आहेत करत आहे हळूहळू त्यांना जे करत आहे ते पण तोच एक नसा नाही त्याने ते करत आहे बाकी जे जर पाहतो तर याच्यामध्ये काय करप्शन कुठं कुठं काय असं नाही म्हणत की कोणताच पॉलिटिशियन क्लिअर आहे म्हणून सगळेच पॉलिटिशियन ते तर पैसा तर सगळे आलेच पाहिजे ते तर घेणारच आहे पण एक वाटते की समजा एक जर 1 लाख घेत आहे ना हा जर 30,000 घेत आहे 30,000 बरा जो म्हणतो का त्याच्यासारखी सिच्युएशन पकडून घ्या असं पाहतो म्हटलं तर नाही मला नाही जायचं पॉलिटिक्स वगैरे नाही आपल्याला नाही इंटरेस्ट आहे एवढा पॉलिटिक्स म्हणजे आपलं हेच बरं आहे म्हणून पॉलिटिक्सचा लेनदेनच नाही आला आपल्याकडे कधी बायकोले वगैरे विचार केला की पॉलिटिक्स मध्ये टाकू नाही बाबा मीच नाही जात तिला काय पॉलिटिक्स मध्ये टाकणार पॉलिटिक्स मध्ये जाणं म्हणजे आपलं आणि कलाकार लोकांना जावं नाही पॉलिटिक्स मध्ये म्हणा कधी नाही जाऊ त्यांना हेट भेटते फालतूच आता मी सगळेच लोक पाहते माझे व्हिडिओ हिंदू मुस्लिम सगळे सगळ्या जातीचे सगळे धर्माचे सगळे मुस्लिम मध्ये भेद वगैरे नाही बाय मी तसं काही मानत नाही मी माझ्यासाठी सगळे सारखेच आहे पण आता जे आपण घरी जे आहोत आता बघ मी लहान होतो तेव्हा मला काही माहित नाही की जेव्हा आपण लहान राहतो आपल्याला थोडी माहित राहते देव काय राक्षस काय भूत काय हे कोण सांगते आपल्याला आपल्या घरचे सांगते आपल्या आजूबाजू सांगते ना परंपरा ते सांगते आपल्या घरी जी गोष्ट आहे समजा मी लहान आहो माझ्या घरचे आई बाबा म्हणताय बाबू देवाला नमस्कार कर मी देवाला नमस्कार करणार असा सोपीची गोष्ट आहे मी ज्या ठिकाणचा आहो आणि जसं आपलं वय वाढते आपल्याला माहिती आहे त्या गोष्टी तर मला देव म्हणा किंवा जे थोर झाले त्यांच्याबद्दल म्हणा कुठलाही राहो कुठला धर्म राहो किंवा समाज राहो मला कोणत्याच धर्माशिवाय किंवा समाजशिवाय म्हणजे काही असं हेट नाही आहे तुम्ही जय भीम म्हणतो मी अल्लाह अकबर म्हणतो मी मी जय हिंद म्हणतो सगळंच म्हणतो तुम्ही जे म्हणाल लावणं कुठले परदेशातले जर राहिले तरी मला काही प्रॉब्लेम नाही म्हणाले कारण की माझ्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल काहीच नाही अशाबद्दल मी दर्गामध्ये जातो तिथला सुद्धा व्हिडिओ आम्ही बनवला आहे बुद्ध विहारमध्ये गेलो आहो गुरुद्वाराच्या याच्यामध्ये गेलो आहो सगळ्याच ठिकाणी माझ्यासाठी असं काहीच नाही आहे की इथं नाही जायचं इथं असं नाही हे आपलं नाही आहे किंवा आपला धर्म नाही किंवा आपला देव नाही आहे असं माझ्यासाठी काहीच नाही मी सगळ्याच ठिकाणी जातो त्याच्याबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाही कोणासोबत सगळेच लोक माझ्यासाठी सारखे आहे माझे आता आता हे जसे झाले आम्ही जेवढे 4-5 अलग अलग सगळे झाले अलग अलग कास्ट जमते येते पण याच्यामध्ये आमच्यामध्ये असं काहीच नाही की असं काहून तसं काहून हे काहून आम्ही गोष्टीच नाही करत त्या सगळ्या आम्ही मित्र आहो आपलं माणूस महत्वाचं आहे ना शेवटले ऐकणे याचं काय हे कोणी काढलंय हे सगळं माणसानेच काढलं आहे ज्या गोष्टी आहे मला जर माणसाचा स्वभाव पटत आहे सगळं ओके आहे तर मी ठीक आहे त्यांच्यासोबत बाकी काय हे विचार चांगलेच मला हे पटते बाकीचे लोक बघा याच्यामध्ये हेट देणारे लोक राहते बरं सोपी गोष्ट सांगत आहो आता मी जर असं म्हटलं ना तर होऊ शकते याच्यावर पण कॉमेंट येणार की कुठं भाऊ असं आमचं असं तसं हे राहत जजमेंट देऊन जातात आता अरे ते येते पण मी मला माहित आहे ना मी कसा अवतर मला काही प्रॉब्लेम नाही ना कुठल्याच गोष्टी सोबत मी कशाला हे करू का वाईट म्हणू किंवा असं काय म्हणू मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जे म्हणाला ते म्हणतो मला आवडते मी म्हणतो मला काहीच प्रॉब्लेम नाही कोणती गोष्ट म्हणाले म्हणू किंवा काही म्हणू मी सगळ्यासाठी ठीक असं मी सगळ्यास मी जर म्हणजे आता जसं आमच्या आम्ही असं देवाला असा नमस्कार करतो आपण जसं आम्ही असे नमस्कार करतो आता मी जर दर्ग्यामध्ये पण जात आहो गिरडच्या दर्ग्यामध्ये गेलो तर माझ्या आता मला जर हे सवय आहे तर मी असंच करीन नाही का हे आहे आहे म्हणजे माझ्यासाठी हे नाही आहे की देव अलग अलग आहे बा म्हणून कसं काय म्हणून त्याला एकाला असं करायचं एकाला तसं करायचं म्हणून मला हे सवय मी असं करतो पाया लागायचं जे आहे माझ्यामध्ये जे आहे हे करायचं आहे असं असं करायचं आहे जे आहे ते मी त्या पद्धतीने करतो आता मला माहित नाही की कुठे कशा पद्धतीने राहते पण माझी जे मी जे लहानपणापासून तुला जे शिकवलेलं आहे तू त्या पद्धतीने मी त्या पद्धतीने करतो तुझ्या घरचे वगैरे
घरच्यांसारखेच, घरच्याने काही असं कधी म्हटलं नाही की याच्यासोबत नाही राहायचं हे असं तसं म्हणून. आमच्या घरी सगळंच आहे, तसं काहीच नाही की हे वेगळे याचे भय यांना घरी नाही बोलवायचं, किंवा तू त्यांच्या पोरासोबत नको राहू, किंवा तिथं जायचं नाही त्या मंदिरा ठिकाणी, असं काहीच नाही. आम्ही आता जसं बुट्टेपूरला होतो फॅमिलीसोबतच, इक्तुबाबाचं आहे टाकळघाटला, तिथे गेलो आम्ही, तिथे बसलो मस्त अंदर जाऊन, खूप वेळ आम्ही तिथे बसलो, शांत वाटलं एकदम त्याच्यामध्ये जाऊन, पूर्ण फॅमिली होतो आम्ही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आम्ही शिवटेकडीवर गेलो पुन्हा परत त्याच्यातून, म्हणजे एक बघितलं आम्ही सगळं, याच्यामध्ये असं काहीच नाही, फॅमिली सोबतच होती पूर्ण. आपल्यासाठी काय सगळेच जे आहे सगळ्यासाठी आपल्यासाठी एकच रिस्पेक्ट होतो. तर तू बोललास की शांत शांत वगैरे वाटलं, तर मला एक शांतता खूप, मला खूप जास्त इम्पॉर्टंट प्रश्न हा वाटतो की आता जेवढी भागदौड ह्या जीवनात आहे सध्या, तू सिटीत जा किंवा गावात, ही खूप सारी भागदौड सुरू झालेलीच आहे, तर कधी असं वाटतं की सर्व सोडसाड करून बाहेर बिन एकदाच शांतता तर आपण राहिलोच पाहिजे वेगळं? नाही नाही, तसं तर काय नाही वाटलं, कारण की आता सुरुवात आहे जीवनाची, ते केव्हा वाटायला पाहिजे आपल्याला 40-50 वर्ष जेव्हा झाले, आपण इतकं काम केलं, इतकं पैसे कमवले, त्या टाइमला ते वाटायला पाहिजे, पण आता तर असं काही वाटत नाही, आता सुरुवात आहे जस्ट कामाची. कधी रॅप वगैरे मध्ये यायचा प्रश्न? नाही, रॅपचं वगैरे काही नाही, आता फक्त गाणं येणार आहे आमचं, दुसऱ्यानेच बनवलं आहे ते, फक्त आम्ही आमच्या चॅनलला पोस्ट करतो, मी पण आहे त्याच्यामध्ये, विदर्भावर रॅप बनवलाय, विदर्भाचे पोट. कोण आवडतं रॅपर? सिंगर, रॅपर, सिंगर, रॅपर हे डिवाईन आवडत. डिवाईन, डिवाईनचे रॅप मीनिंगफुल राहते. फरक झालं सॉंग म्हणत नाही, रॅपचा काही रॅप नाही म्हणू शकत मी, रॅपचा काहीच नाही त्याच्यामध्ये, आवडतो कधी कधी. तेवढं सगळं नाही करत आपण, म्हणजे ऐकायला आवडते, ते जे लिरिक्स राहते ना, मीनिंग त्यांच्याबद्दल फरक बोललेला आहे, फरक सॉंग मधले लिरिक्स बोलून दाखव यार. अरे नाही, मला गाणं नाही माहित, मी ऐकतो म्हटलं, मी असं म्हणू नाही शकत, मी कधी म्हणलं पण नाही कधी, ऐकायला ते आवडते शब्द, जसं गली बॉय पिक्चर मधले पुष्कळ सॉंग आहे ते ऐकायला मस्त वाटते, म्हणजे तिथले शब्द जे त्यांनी टाकले आहे, काम पच्ची सॉंग जे आहे डिवाईनचं सॅक्रेट गेम पाहिलं, त्याच्यामधलं ते सॉंग मधले लिरिक्स मस्त आहे, ते लिरिक्स नोट करतो मी, लिरिक्स मस्त वाटते, लिरिक्स बढिया, असं ऐकायला मस्त वाटते. असं म्हण जर म्हणशील तर मी म्हणूच नाही शकत, मला माहितच नाही ते गाणं पूर्ण येतच नाही, थोडस येतच नाही आपल्याला ते गाणं, काम पच्चीस काम काम असं काहीतरी. एक कार क्या घेतली? कार आहे जुनीच आहे, पप्पांची तुझी नाही, पप्पांची म्हणजे 2012 मध्ये विकली, आता नवीन घेतली, नवीन म्हणजे सेकंड हँड घेतली, पण हिचा थोडासा खतम होऊन आहे पूर्ण. काय 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 झालंय? थोडी खराब निघली ती गाडी, त्याच्यामुळे टेन्शन देत आहे गाडी, तिला विकायला विकायला काढलो आता. काय प्रॉब्लेम आहे गाडीमध्ये? ते येतेच चालले प्रॉब्लेम थोडेसे, क्लच म्हणजे पिकअप डायरेक्ट नाही पकडन, लो पिकअप राहील, आता ते क्लच पाईप त्याचा गेला, ते तर त्याचा सिलेंडर आणायचा आहे, माणूस तर माणूस. काय अपेक्षा आहे होणाऱ्या बायकोकडून आता? अपेक्षा झालेल्या बायकोकडून आता आमचं जीवन आहे, आमचं सुरू केलंय, आता अशाच पद्धतीने दूर व्हावं. नाही असं कशाला वाटत, खूप लोकांनी सजेस्ट केलंय असं की लग्न करायला दूर व्हायचं, नाही कोणीच नाही केलं असं सजेस्ट, आणि सजेस्टही नाही करू शकत कोणी असं म्हणू नाही शकत मला, कारण की माझं आई बाबा शिवाय कोणीच नाही ना, तर दूर वाचा प्रश्नच नाही, कधी डोक्याने विचारणारा असा, मग जर दूर वाचा असतं मी तेवढं ते घरच नसतं बांधलं, माझं घर अगोदर एका रूमचं मग दोन रूमचं झालं, मी जेव्हा घर बांधलं तर प्रत्येकाला अलग अलग रूम, त्याच्या रूममध्ये अटॅच बाथरूम, आई गावाला राहायची, आईला घेऊन आलो पुन्हा परत तिकडे चिमुरला, हो चिमुरला, तर यांच्यासाठी अलग अलग, तितकं मी घर बांधण्याचा उद्देश असा ठेवला, मी डायरेक्ट डायरेक्ट म्हटलं असं की नागपूर फ्लॅट घेऊन घेतो त्या पैशाचा, आणि इकडे आम्ही नवरा बायको आम्ही इकडे राहतो, आई बाबा तुम्ही गावले राहा, असा विचार केला असता मी, पण मला चिमुरे सोडायचा नाही ना, आपल्या आई बाबाला सोडायचा आहे, सोडायचा पहिली गोष्ट सवालच नाही, सोडत काय, जे लोक सोडतात त्यांच्यासाठी काय सजेस्ट? ते सोडत असेल त्यांनी, आता राहते गोष्ट की त्यांना वाटत असं नाही का पडत, पण मी असं नाही म्हणत की प्रत्येक टाइमले पोराची किंवा बायकोची चुकी राहते, कधी कधी आई बाबाची सुद्धा चुकी राहते, पण समाजाच्या दृष्टिकोनातून असं वाटते की नाही सुनानच काही ना काही केलं असेल, किंवा पोरानच काही ना काही केलं असेल होत आहे तर असं, पण ते राहते काही गोष्टी की सून राव की सासू राव, दोघांपैकी कोण नाही कोणी तर बरोबर की एक चूक राहणार असं त्याच्यामध्ये, तर आपल्या याच्यामध्ये कसं होते की आई बाबा जर चुकले तर आपण आई बाबाला म्हणू नाही शकत, आपल्यापेक्षा मोठे आहे, आपण बायकोलाच म्हणू जास्तीत जास्त, आता बायको जी आहे तिच्या आपल्याशिवाय कोणीच नाही, आणि आपल्या घरी तर ऑब्विसली आपल्याला सर्वात मोठी गोष्ट ही आहे की ती तुमच्या नवऱ्यासाठी तिचं पूर्ण घर सोडून येते, हा तर तेच, आणि मग जर कधी जर वाटत आहे बायकोला की नाही मला जमत नाही आपण दुसरीकडे राहू, आता नवरा असं नाही म्हणू शकत का तू चालली जा मी नाही सोडू शकत, त्याला समोरचं जीवन काढायचं आहे, तर तो आपल्या बायकोला जर काढत समाज काय म्हणाल बायको चालली गेली हे सगळ्या गोष्टी राहते, मग त्याच्यावरचा ऑप्शन जो निघते तो हाच निघते की जाऊ दे बा ठीक आहे, आता इच्छा नाही आहे जायची तर कोणत्या कोराला वाटत का आपल्या आई बाबासोबत दूर राहावं,
पण इच्छा नाही आपण अशा गोष्टी राहते तर मग ते करून होत असेल वेगळे ते त्याच गोष्टी राहत असेल बाकी तर काही राहत नाही. कोण कोणाला वाटणार आहे की नाही मी आई बाबा सोबत नाही राहत बा म्हणून वाटत असेल कोणाला पण तेच राहते. पण असं काही अलग राहण्याचं नाही बा कोणताही घर झाला तर थोडा बहुत झगडा मनमुटाव ह्या टोंपे मारणं नोकछोक हे तर चालतं त्याच्यावर मजा पण नाही आहे. पण असं वेगळं होण्याला एक कधीच नाही स्वभाव कोणी चला बाहेर गावला जॉब करताय ते वेगळी गोष्ट आहे. पण असं एकाच गावले राहून दोन दोन ठिकाणी राहत आहे मुलगा एका ठिकाणी नवरा बायको एका ठिकाणी ते नाहीच व्हायला पाहिजे कधी कोणाचं असं तुझं पण नाही व्हायला पाहिजे असं मी माझं तर सवालच नाही ते कधी होईल म्हणून तसं सिच्युएशन पण नाही राहणार कधी तशीच. तुझी आई स्वभावाला कशी आहे? ठीक आहे स्वभावाले दोन दोन आई आहे मला ऍक्च्युली तर ठीक आहे स्वभावाले ठीक आहे सगळ्यात ओके आहे बाबा ठीक आहे दोन्ही आई दोन आहे म्हणजे बाबांनी दोन लग्न केले म्हणजे एकत्रच राहतो आम्ही सगळे. अच्छा हा एकत्रच राहतो म्हणजे एक वडील दोन्ही आई आहेत. हा दोन्ही आहे तसं तर ते एकत्रच राहतो स्वभाव वगैरे सगळं ठीक आहे. नाहीस काय बोलू शकतो आपण त्यावर बोल तू सांग अजून काय सांगू शकतो याच्यात काय नाही. मी मी म्हणजे मी म्हटलं गावची आई म्हटलं तर मी गावच्या आईचा मुलगा आहे. मी लहानपणापासूनच याची लहान आई आहे त्याकडे राहत होतो. लहान आहे मोठी आहे मला अधिक पहिले क्लिअर. मोठी आहे म्हणजे माझी आई तुझी आई मला जन्मदिला ते राहत होती गावला. हा आणि मी लहानपणापासूनच चिमूरला जन्म दिल्यानंतर म्हणजे पहिल्या दुसऱ्या वर्गापासून मी चिमूरला आलो या इकडे यायला पण मुलं बरं नाही तर इकडेच मी आणि मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये फक्त दोन महिने कवठ्याला राहायला जायचो असा टाईपचं. तुझी आई एकटी राहायची बाबा पण राहायचे म्हणजे शेती आहे आमची बाबा अपडाऊन करायचे कधी तिथे दोन दिवस इकडे राहायचे कधी इकडे दोन दिवस राहायचं यासारखं ते होतं पूर्ण. आणि तुझ्या आईला वगैरे काही प्रॉब्लेम नाही झाला तुझ्या वडिलांचं लग्न केलं तर? त्या टाइमला चालत होतं ते टाइम का होतो 2000 पहिलेचा वर्ष 1970-80 टाइमचा तो असेल त्या टाइमला काय इतकं पुष्कळ लोकांनी केले त्या टाइमला चालत होते आता नाही चालत आता गावामध्ये पुष्कळ चालत होते असं होतं. उचलून घे उचलून घे. हॅलो तर खामत थाबे कोठे वा मी आलो आज इकडं पॉडकास्ट शूट करायला दोन दोन झाले आज पॉडकास्ट करू पोटे बाहेर निघल्यासारखं वाटतंय मला आणि छान वाटला एक वेळा थोडा वेगळा पॉडकास्ट झाला हा शूट याच्यामध्ये आणि छान आहे भाऊने सुद्धा बढियास भाऊचं नाव सांगून शेवटचं नाव आहे डोंट टॉक पर्सनल विथ रॉस. मला वाटलंच तू नाव डोंट टॉक पर्सनल विथ रॉस माझं नाव रॉस आहे. ओके रॉस आणि छान राहिला पॉडकास्ट फक्त टाइम आपला की 1.5-2 तास झाले असेल लंबा 1.5-2 तास झाले आता याच्यामध्ये एकाच ठिकाणी बसून आहो पॉडकास्टमध्ये लंबा पॉडकास्ट पहिल्यांदाच झाला हा वाला जो झाला तो ह्याच्या पहिले त्याच्या आधी किती झाला अर्धा एक तास बहुत झालं जास्तीत जास्त. तर छान झाला छान प्रोग्राम होता छान स्टुडिओ आहे. सीकेसी बद्दल सांग. सीकेसी बद्दल काय सांगू सीकेसी चिमुरका छोकरा मी आशिष बोबडे कंपनी नवीन कंपनी सीकेसी ट्रिप वाला हा तर मोदीजी आमच्या कॅमेरामॅनची आपला पोट्टाय वा आम्ही आमची सीकेसी ट्रिप वाला हे नवीन कंपनी सुरू केली आहे. तुम्हाला जर ताडोबा बिळवामध्ये यायचं राहिलं तर आमच्या सीकेसी ट्रिप वाल्यावरले फोन करा. स्वप्नीलजी तुमचा फोन उचला आणि तुमची ताडोबा जंगल सफारी रिसॉर्ट होमस्टे पिकअप अँड ड्रॉप सगळं बुक करा आणि जमलं तर मी तुम्हाला भेटायला येतो आणि जागा जर खाली राहिली तर तुमच्यासोबत सफारीला पण येतो तर मग सीकेसी ट्रिपवाला फोन करा बुक करा आणि कार्यक्रम करा. धन्यवाद. असं कर एकदा मोदीमध्ये अरे मोदी स्वतः रे मोदी असा असा कर असा. धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे लंबा झाला बंब लंबा नकासला माझ्या फायबर आपला किती झाला तर चल आउटरो केला ना भाऊ नसता केला आउटरो मी नाही तुला येतं का गेलो 2 मिनिटं अरे येऊन झालं घ्या बस फक्त मी बाकी झाला अरे बस झालं सर अरे एवढा माल दिसतच लगा तू तुला काय तयारी करायला लागते बस झाली तो एकदम व्हिडिओची स्टार्टिंग कशी केली होती तुझा व्हिडिओ आपली काय एकदम नॉर्मल तू आयडिया कसा आणता तो व्हिडिओचा आधी आधीपासून शॉर्ट मी कॉमेडी आम्ही चालत होतो ना इकडे म्हणत होते का चला करून घ्या करून घ्या होते आमचे डान्सची अकॅडमी बहुत भयानक ते वाटतं टिकटॉकचा ट्रेंड आला होता चला घर लिहून घ्या आपण गेलं पेलून टिकटॉक झालं तर बाहेरला असा काही नाही मग टिकटॉक बन गेला मग जिंदगी बन गेली आमची राजेश मग आलो घुमता घुमता मग भाऊ भेटला
माझ्या सुरू झाला टर्निंग पॉइंट पूर्ण जिंदगी पुन्हा बरबाद झाली. भाऊ भेटला याच्या पहिले आमच्याकडे काही पोरं होते हे हा न पण्या हे दोघ जण आल्यापासून त्याने गायब करून टाकला याने एकाएकाले दुसऱ्यापैकी कोणीच नाही राहिले यांनी पुरा कब्जा केला आमच्या याच्यावर लागत सगळं होता नाही बायकट करून टाकला सर्व पाहिजे जुन्यापैकी कोणीच नाही पुरे खरं सीन होता आम्हाला जे नाही पोरं आवडत आपण घ्यायचंच नाही ठरलंच होतं हे ठरवत होते याला घ्यायचं नाही सोबत काम नाही करायचं हो नाही करून ठीक आहे नाही आहे चांगलं व्यवस्थित एकदम क्लास मध्ये. तुम्ही जो व्हिडिओ पाहला असेल तो जो पोलीस वाला ऍडव्होकेट वाला तो जी व्हिडिओ आहे भाऊची क्रिएटिव्हिटी आहे. हा स्वप्नील भाऊ आहे भाऊनी आपल्या पॉडकास्टवर आणले तर खूप खूप धन्यवाद. आणि मला एकदा तू मोदी वाला सांग आशीष भाऊ कसा करा लागते तर काय कसं तो नमस्कार नमस्कार तर फोटे हो कसा वाटला हा व्हिडिओ तर कमेंट मध्ये सांगा. अभ्यासाची गरज आहे ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर काही लाईक करा शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा. अजित दादा आले स्वप्नील दादा पण आलेले आहेत आमच्या पॉडकास्टवर खूप खूप धन्यवाद दोघांचाही. लवकरच भेटूया नवीन पॉडकास्ट मध्ये तेव्हापर्यंत चला यांचे व्हिडिओ पहा म्हणजे मला खूप आवडतात खास करून दादाचे कॉमेडी शो पण पाहत जा आणि माझे शो पाहत जा गाईस प्लीज. व्ह्यू द्या व्ह्यू द्या व्ह्यू द्या पैसा पाणी चालतं पोट पाणी येत आहे चला. Thank you.